मला वाटते माझा आवाज येत असेल सर्वांना। जय भीम। बागुलजी आवाज येतो माझा? सर्वांना जय भीम। सर्वप्रथम तथागत महामानव गौतम बुद्ध, विद्रोही, सुधारक, चार्वाक, संत कबीर, संत रविदास, त्याचबरोबर स्वामी चक्रधर, छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांची जन्मशताब्दी चालू आहे असे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, या सर्व महामानवांना विनम्रपणे अभिवादन करतो। उपस्थित सर्व दर्शकांना, मित्रांना सप्रेम जय भीम, जय शिवराय, जय लहुजी। मित्र हो, बहुजन संघटक या थिंक चॅनलच्या माध्यमातून आज आपल्याशी संवाद साधत आहे। गेल्या 2-3 महिन्यापासून आपण पाहत आहोत भारतातलं एक थिंक चॅनल म्हणून बहुजन संघटक या चॅनलचा उल्लेख केला जातोय। वैचारिक मेजवानी, महामानवांच्या विचाराचा वैचारिक जागर करण्याचं काम बहुजन संघटक या मंचावरून चालू आहे। मला वाटतं अखिल भारतीय पातळीवरती एवढ्या व्यापक प्रमाणामध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये होत असलेला बहुजन संघटकचा हा प्रयोग हा भारतातील कदाचित पहिलाच प्रयोग असेल। या बहुजन संघटकच्या समन्वयामध्ये, संघटनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे आयुष्मान सर्वजित बनसोडे, राहुलजी खांडेकर, त्यांचे सर्व मित्र, या सर्वांचा या ठिकाणी मी आदराने उल्लेख करतो। सर्व ऑनलाईन असलेले मान्यवर कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, अभ्यासक, महामानवांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करणारे सर्व कार्यकर्ते, आपण सर्व दर्शक, वाचक, बंधू आणि भगिनीनो, मित्र हो, महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून या ठिकाणी लोक पाहतायत, सर्वांना मनपूर्वक जय भीम, जय शिवराय, जय लहुजी। मी प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम, कणकवली कॉलेज कणकवली येथून आपल्याशी संवाद साधत आहे। मी इतिहास विषयाचा प्राध्यापक असे आणि मातंग समाजाचा इतिहास या विषयावर मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून PhD ही पदवी मिळवली, आणि या अनुषंगाने, मातंग समाजाच्या अनुषंगानं माझं बऱ्यापैकी लेखन, वाचन, संशोधन आणि माझं काम त्या ठिकाणी सुरू आहे। मातंग समाजाचा इतिहास हा माझा पहिला ग्रंथ मी लिहिला, त्यानंतर 20व्या शतकातील मातंग समाज हा या समाजाचा परिवर्तनवादी 100 वर्षाचा इतिहास मी लिहिला, आणि अगदी अलीकडे डिसेंबरमध्ये ज्या ग्रंथाचं प्रकाशन झालं, आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज, हा माझा महत्त्वपूर्ण ग्रंथ लोकवाङ्मय ग्रहाने प्रकाशित केला। बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये मातंग समाज कशा पद्धतीने हिरहिरीने सहभागी झालेला होता याचा साध्यंत पुराव्यासह इतिहास मी या ग्रंथामध्ये मांडलेला आहे, आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छाने या माझ्या आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज या ग्रंथाला खूप मोठी मान्यता मिळत आहे, आणि 4 महिन्यामध्ये त्याच्यावर 2 चर्चासत्रसुद्धा पार पडली। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ज्या विषयावर मी बोलणार आहे त्या अनुषंगाने मुक्ता साळवे यांच्या विषयी मी लिहिलेली एक शोध निबंध पुस्तिका या ठिकाणी मी नुकतीच प्रकाशित केली। मुक्ता साळवे जीवन आणि कार्य हे या पुस्तिकेचं नाव आहे। खरं तर हा माझा दीर्घ शोधनिबंध आहे आणि तोही प्रकाशित झालेला आहे। तर या ठिकाणी मला अतिशय आनंद वाटतो की बहुजन संघटक या पेजवरून मी आपल्याशी संवाद साधत आहे। सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा जय भीम, जय लहुजी। मित्र हो, माझ्या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे मुक्ता साळवेचा निबंध, अन्वयार्थ आणि सद्यस्थिती। मुक्ता साळवे हे नाव आज किमान महाराष्ट्रातील चळवळीतील लोकांना तर पूर्णपणे माहिती आहे, तरीही मी मुक्ता साळवेचा थोडा इतिहास आपल्याला सुरुवातीला सांगतो। मुक्ता साळवे ही महाराष्ट्रातील एक पहिली स्त्री निबंधकार म्हणून आपल्याला परिचित आहे। मुक्ताचा जन्म 8 जानेवारी 1840 रोजी पुण्यातील गंजपेठेमध्ये साळवे
घराण्यामध्ये झाला। आता साळवे घराणं हे आपल्याला माहीत आहे, इतिहास प्रसिद्ध असं हे साळवे घराणं आहे, ज्या घराण्यामध्ये ज्येष्ठ समाज सुधारक सत्यशोधक लहुजी साळवे उदयाला आले आणि ज्यांनी महात्मा फुले यांच्या शिक्षण प्रसाराच्या समाज सुधारणेच्या कार्याला त्या ठिकाणी हा प्रचार करण्याचं काम केलं, ते लहुजी साळवे यांच्या घरात मुक्ताचा जन्म झाला। आणि म्हणून लहुजींचं जे कार्य आहे त्या कार्याची छाप, त्याची प्रतिबिंब आपल्याला मुक्ताच्या निबंधामध्ये पडलेले आपल्याला दिसून येतो। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकूणच कार्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मित्र हो दोन नावं त्यांना कधीही विसरता येणार नाहीत। पहिलं नाव आहे लहुजी साळवे यांचं। लहुजी साळवे यांनी गोरगरीब समाजातील मांगमार चांबार भंगी अशा गरीब वस्त्यातील मुलांना एकत्र केलं आणि त्यांच्यासाठी त्या महात्मा फुल्यांच्या शाळेला संरक्षक म्हणून काम केलं आणि सत्यशोधक समाजाचा आधारवड म्हणून लहुजी साळवे काम करू लागले होते। आणि त्यांच्या सोबतीलाच त्या ठिकाणी रानबा गायकवाड महार यांचासुद्धा उल्लेख करणं आपल्याला महत्त्वाचं आहे। तर या दोघांचे हे दोघे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कृतिशील पाठीराखे होते। आज लहुजी साळवे यांच्या आज जे आपल्यासमोर मांडले जात आहे ते लहुजी साळवे यांचं खऱ्या अर्थाने आज मोठ्या प्रमाणामध्ये ब्राह्मणीकरण होत आहे आणि दुर्दैवानं समाज बांधव त्याला बळी पडत आहे। परंतु ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे पाठीराखे म्हणूनच लहुजी साळवे यांचं कार्य समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर याच घराण्यामध्ये मुक्ता साळवेचा जन्म झाला आणि मुक्ता ही अशा पद्धतीनं सामाजिक चळवळीमध्ये वाढलेली मुलगी। लहुजी साळवे हे मुक्ताचे चुलते काका। मुक्ताच्या वडिलाचं नाव शिवजी आणि आईचं नाव भागन। महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्यावेळी अस्पृश्यांसाठी शाळा काढण्याचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी शाळा काढल्यानंतर त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलींमध्ये पहिली अस्पृश्य विद्यार्थिनी म्हणून मुक्ता साळवे यांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल। महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील शाळेत गेलेली अस्पृश्य वर्गापैकी पहिली मुलगी जर कोण असेल तर ती मुक्ता साळवे आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि मुक्ताच्या घरामध्ये जे वातावरण होतं सामाजिक सुधारणेचं आणि मुक्ताला जे महात्मा फुल्यांच्या आचारातून विचारातून कृतीतून आणि त्यांच्या शाळेतून सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणातून तिला जे संस्कार मिळाले ते सत्यशोधक बाळ कडू मुक्ताने आपल्या निबंधाच्या माध्यमातून पुढे व्यक्त केलेले आपल्याला दिसून येतात। आणि म्हणून मुक्ता ही महात्मा फुले यांच्या शाळेत शिकणारी विद्यार्थिनी होती आणि तिचं नाव या ठिकाणी महत्त्वाचं यासाठी आहे कारण तिने इयत्ता तिसरीमध्ये असताना तिने जो निबंध लिहिला तो निबंध या ठिकाणी या भारतातील परिवर्तनवादी चळवळीचा पहिला लिखित पुरावा असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि म्हणून 1853 साली मुक्ताने हा निबंध लिहिला ज्या निबंधाचं नाव काय होतं, मांगा महाराच्या दुःखाचा निबंध। मांगा महाराच्या दुःखाचा निबंध असं त्या निबंधाचं नाव होतं आणि ही मुक्ता निबंध लिहिते, निबंधाची चर्चा पुढे करणारच आहोत परंतु तिच्या आयुष्याची आपण थोडी चर्चा करूया। मुक्ताने निबंध लिहिला आणि हा निबंध खूप मोठा चर्चेचा विषय झाला। नंतर मुक्ताचं शिक्षण झाल्यानंतर मुक्ता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासोबत शिक्षण प्रसाराचं शिक्षणाच्या उद्धाराचं काम करू लागली आणि महात्मा फुलेंच्याच एका शाळेत ती शिक्षिका म्हणून काम करू लागली। पुढे आपल्याला माहीत आहे नंतरच्या कालखंडामध्ये ज्योतिबांच्या नंतर ज्योतिबांनी सुरू केलेल्या शाळा ह्या पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्या आणि नंतर त्यामुळे मुक्ताने नंतर त्या शाळेतील नोकरी सोडली आणि नंतर मिशनरी स्कूलमध्ये मुक्ता त्या ठिकाणी मुख्याध्यापिका म्हणून काम करू लागली। परंतु सावित्रीबाई फुले यांच्यासोबत अत्यंत तळमळीनं मुक्ता साळवे अखेरपर्यंत सत्यशोधक समाजाचा प्रचार करण्यामध्ये त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका घेतली। नंतरच्या कालखंडामध्ये मुक्ताचा विवाह झाला साधारणतः 1860 साली आणि मुक्ता पुण्याजवळच्या शिक्रापूर या ठिकाणी राहू लागली। जाधव परिवाराशी त्यांचे संबंध त्या ठिकाणी विवाह संबंध जुळले आणि जाधवांच्या घरी मुक्ता राहू लागली। मात्र तिचा समाजसेवेचा वसा आणि वारसा हा त्याही ठिकाणी चालूच होता। अशा पद्धतीनं शिक्षिका म्हणून मुख्याध्यापिका म्हणून कार्यकर्ती म्हणून ती मुक्ता काम करू लागली
आणि अशा पद्धतीनं तिसरी चौथीत असताना मुक्ताने जो निबंध लिहिला तो निबंध या ठिकाणी मित्र हो त्याच्यावरती चर्चा करणं हे आपल्याला अधिक महत्त्वाचं आहे. नंतरच्या कालखंडामध्ये मुक्ताच्या आयुष्याची आपल्याला अधिकची माहिती मिळत नाही, परंतु तिचा निबंध मात्र त्या ठिकाणी आपण महत्त्वाचा आहे. एक लक्षात घ्या, निबंध हा मराठीतील सगळ्यात वाङ्मय प्रकार आहे आणि तो जरा कठीण मानला जातो. त्या कठीण अशा प्रकारामध्ये मुक्ताने त्या ठिकाणी निबंध लिहिला आणि तो निबंध अशा वेळेला लिहिला की त्या कालखंडामध्ये आपल्याला माहीत आहे सामाजिक स्थितीमध्ये सांस्कृतिक स्थितीमध्ये त्या ठिकाणी आपल्या अस्पृश्य वर्गाला कोणतेही अधिकार नव्हते. चातुर्वर्ण्यामध्ये सुद्धा आपल्या अस्पृश्यांचा समावेश नव्हता, तर आपल्या सर्व मांग मार ढोर चांभार अशा इतर अन्य शेकडो जातींचा समावेश ही पाचव्या वर्गामध्ये केला जात होता, त्याला पंचम असं म्हटलं जात होतं. आणि सर्व प्रकारच्या अधिकारापासून वंचित राहिलेला आपला हा समाज होता, आपला हा वर्ग होता. अशा वर्गातून पुढे आलेली मुक्ता ही निबंध लिहिते आणि हा निबंध त्या काळामध्ये खूप मोठा चर्चेचा विषय झालेला होता. मुक्ताचा निबंध हा दोन भागामध्ये तत्कालीन ज्ञानोदय ह्या प्रसिद्ध नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. पहिला भाग 15 फेब्रुवारी 1855 रोजी ज्ञानोदयमध्ये प्रकाशित झाला आणि दुसरा भाग 1 मार्च 1855 या अंकामध्ये रोजीच्या अंकामध्ये तो दुसरा भाग प्रकाशित झाला. या निबंधाची भाषा, या निबंधाचा अर्थ हा जशाशा तसा आम्ही छापलेला आहे असं या ज्ञानोदयच्या संपादकांनी लिहून ठेवलेला आहे, कारण त्याच्यातला अर्थ जो आहे तो अर्थ आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रहो, हा निबंध एवढा महत्त्वाचा ठरला की त्याची चर्चा सर्वत्र झाली. पुणे महानगरपालिकेच्या वार्षिक अहवालामध्ये त्याची नोंद झाली, नंतर पुणेच्या जिल्हा गॅझेटियरमध्ये त्याची नोंद झाली आणि एवढेच नव्हे तर नंतर या ग्रंथाचं इंग्रजी, या निबंधाचं इंग्रजीमध्ये भाषांतर झालं आणि तत्कालीन इंग्लंडमध्ये सुद्धा या ग्रंथा या निबंधाची एक प्रत त्या ठिकाणी गेलेली आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीचा अर्थपूर्ण हा निबंध आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या कालखंडामध्ये अस्पृश्यांना आणि स्त्रियांना तर सोडा कसल्याही प्रकारचे शिक्षणाचे अधिकार नव्हते आणि अशा कालखंडामध्ये मुक्ता साळवे नावाची एक मातंग समाजाची मुलगी निबंधासारखा कठीण वाङ्मय प्रकार लिहिते आणि या निबंधामध्ये ती सामाजिक विश्लेषण करते. या ठिकाणी अनेक मान्यवर येत आहेत, सर्वजितजी आणि इतर सर्वांना जय भीम, पुन्हा एकदा सर्वांना जय लोहजी. तर 18व्या शतकामध्ये लिहिणाऱ्या आणि वाचणाऱ्या फक्त 4 स्त्रियांचा उल्लेख येतो मित्र, लिहिणाऱ्या आणि वाचणाऱ्या 4 स्त्रियांचा उल्लेख येतो. त्यापैकी पहिली स्त्री पंडिता रमाबाई, जिने संस्कृतचा अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला होता अशा पंडिता रमाबाई. दुसरा एका स्त्रीचा उल्लेख येतो जो आपल्याला माहीत आहे, तो म्हणजे ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला आणि या देशातील पुरुष सत्ताक प्रवृत्तीची चिरफाड तिने केली, ताराबाई शिंदे यांनी केली. त्यानंतर तानुबाई बिर्जे यांचा उल्लेख येतो, त्यांनी सुद्धा या ठिकाणी लेखन आणि काही संपादनं केलेली आहेत. परंतु मुक्ता साळवे ही चौथी स्त्री आहे जी अस्पृश्य वर्गातील आहे आणि या वरील तिन्ही स्त्रियांनी त्या ठिकाणी तत्कालीन प्रश्नाचा अभ्यास केला. परंतु मुक्ता साळवेचं वेगळेपण यासाठी आहे की मुक्ताने या देशातील विस्थापित, गरीब, दुर्लक्षित अशा अस्पृश्य समाजाचं दुःख सर्वप्रथम वेशीवर टांगण्याचं काम आपल्या निबंधातून केलं आणि या निबंधामध्ये म्हणूनच स्त्री शूद्र आदी लोकांचं दुःख मांडणारा पहिला सार्वजनिक स्वरूपातला पुरावा आपल्याला मुक्ताच्या निबंधात सापडतो. भारतातीलच इतिहासामध्ये अस्पृश्यांच्या दुःखाबरोबरच या भारतातील आणि महाराष्ट्रातील जी ब्राह्मणशाही आहे, जी पेशवाई आहे, या पेशवाईचा अन्याय अत्याचार वेशवर टांगणारं पहिलं लेखन, लिखित पद्धतीनं पहिलं काम हे मुक्ता साळवेने केलेलं आहे. त्याचबरोबर या समाज व्यवस्थेमध्ये जी वर्णव्यवस्था आहे, जी वर्गव्यवस्था आहे, जी जातीव्यवस्था आहे आणि जी पुरुषप्रधान व्यवस्था आहे, या सगळ्या व्यवस्थेचं खऱ्या अर्थाने चिकित्सक पद्धतीनं पोस्टमॉर्टम करण्याचं काम, चिकित्सा करण्याचं काम पहिल्यांदा ज्या स्त्रीने केलं, ज्या मुलीने केलं, तिचं नाव आहे मुक्ता साळवे आणि ती आज आपल्या या देशातील विस्थापित लोकांची खऱ्या अर्थानं प्रेरणास्थान आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या नंतर
आपण दलितच्या शब्दाच्या ऐवजी आंबेडकरी चळवळ असा शब्द वापरला जाऊ लागलो, परंतु या आत्ताच्या भाषेतील आंबेडकरी चळवळीतील खऱ्या अर्थाने पहिली सत्यशोधक आणि फुले आंबेडकरी निबंधकार म्हणून जिचा उल्लेख करावा लागेल अशा प्रकारची ही मुक्ता साळवे आणि मानवाच्या नैसर्गिक हक्काची मागणी करणारी भारतातील पहिली स्त्री, स्त्री म्हणण्यापेक्षा भारतातील पहिली व्यक्ती असं म्हटलं तरी चालेल, परंपरेनं जे निसर्गदत्त अधिकार आपल्याला मिळालेले आहेत, मानवाला मिळालेले आहेत, त्या अधिकाराची मागणी करणारी आणि बंडाचा झेंडा व्यवस्थेच्या विरोधामध्ये रोवणारी मुक्ता साळवे ही खऱ्या अर्थानं आपल्या परिवर्तनवादी इतिहासाची पहिली स्त्री आहे असं आपल्याला म्हटलं पाहिजे. आज आपण ज्या दलित साहित्याची चर्चा करतो त्याला आंबेडकरी साहित्याचा आपण म्हणतो, त्या आंबेडकरी साहित्याची सुरुवात करणारी पहिली स्त्री म्हणजे मुक्ता साळवे आहे. या देशातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक अशा सर्वांगीण स्थितीची चर्चा करून तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधामध्ये प्रश्न विचारणारा हा निबंध मित्रहो आपल्या देशातील दलित चळवळीचा, विद्रोही चळवळीचा पहिला हुंकार म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. आज आपण पाहतो की तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधामध्ये आत्तासुद्धा समाजातील बरेचसे लोक बोलत नाहीत, परंतु ह्या 13-14 वर्षाच्या मुलीने ते धाडस केलं. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण ती ज्या समाजातून वर आलेली होती, ती ज्या चळवळीतून वर आलेली होती, त्या चळवळीचा, महात्मा फुलेंच्या वलयाचा, लहुजी साळवे यांच्या कार्याचा तो परिणाम होता. मित्र हो, आपल्या घरामध्ये लहान मुलं, तिसरी चौथीचे मुलं जी भाषा बोलतात ती खरा आपल्या घरातील वातावरणातून, संस्कारातून आलेली असते. तिचं सामाजिक आकलन अशा पद्धतीनं झालेलं होतं आणि म्हणून तिने तो निबंध लिहिला. निबंध का लिहिला त्याचाही थोडासा इतिहास असा आहे. मित्र हो, आपल्याला माहीत आहे महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याने तत्कालीन ब्रिटिश सत्ता प्रभावित झालेली होती आणि ब्रिटिशांकडून काही प्रमाणामध्ये शाळांना आर्थिक मदत होत होती आणि त्या शाळेची अधूनमधून तपासणीसुद्धा केली जात होती. अशा पद्धतीनं शाळेची तपासणी होणार होती आणि त्यावेळी सावित्रीबाईंनी सांगितलं या सगळ्या दलित मुलींना की तुम्ही कुठल्या तरी एखाद्या विषयावरती निबंध लिहून आणा. त्यावेळी मुक्ता उभी राहिली, म्हणाली की मॅडम मी कोणत्या विषयावर निबंध आणू, आत्ताच्या भाषेत मॅडम असं म्हणतोय. सावित्रीबाई फुले म्हणाल्या की तुला पाहिजे त्या विषयावर निबंध लिही. त्यावेळी मुक्ता उत्तर देते की आम्हाला आमच्यामध्ये आणि इतर उच्च जातीमध्ये भेदभाव का केला जातो असा प्रश्न मुक्ता विचारते. त्यावेळी सावित्रीबाई फुले म्हणतात असं का, ठीक आहे तुला या विषयावर जे वाटतं ते लिही. अशा पद्धतीने निबंधाचा विषय मुक्ताच्या डोक्यामध्ये बसला आणि तिने जे पाहिलं, तिचं जे आकलन झालेलं होतं तत्कालीन सामाजिक स्थितीविषयीचं, तत्कालीन धार्मिक स्थितीविषयीचं, राजकीय जीवनाविषयीचं ते सगळं आकलन, त्याचा परिणाम म्हणजे मुक्ताचा निबंध आहे मित्र. आणि म्हणून मुक्ताचा हा निबंध या देशातील व्यवस्थेला प्रश्न विचारणारा, या व्यवस्थेची चिरफाड करणारा अतिशय महत्त्वाचा असा पुरावा आहे. या चळवळीला बळ देणारा असा हा निबंध आजही तो तितकाच महत्त्वाचा आहे. आणि म्हणून त्या निबंधातील काही महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा आपल्याला करायची आहे मित्र. या निबंधाची भाषा, निबंधातील आकलन, अधिक त्याच्यावरती इतर गोष्टीवर जास्त लक्ष न देता आपण डायरेक्ट निबंधातील मुद्द्याकडे आता वळूया. या निबंधामध्ये काय आहे? तर या निबंधामध्ये आधी सांगितल्या पद्धतीनं सामाजिक स्थिती आहे, आर्थिक स्थिती आहे, सांस्कृतिक स्थिती आहे, शैक्षणिक स्थिती आहे आणि धार्मिक स्थिती आहे आणि राजकीय वातावरण आणि त्याचा अस्पृश्यांना भोगावा लागलेला परिणाम अशा सगळ्यांचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. आपण मुद्द्याशुद्ध काही गोष्टींकडे आता वळूया. त्या निबंधाचं पहिलंच वाक्य काय आहे बघा. पहिलं वाक्य काय आहे बघा, मुक्ता म्हणते ईश्वराने मज दिन दुबळ्या अंतकरणात आम्हा दुर्दैवी पशुपेक्षा नीच मानल्या गेलेल्या मांगा महाराजच्या दुःखाविषयी भरविले. मांगा महाराज व ब्राह्मणास उत्पन्न करता जगन्नाथ आहे. म्हणजे मी जे निबंध लिहिते आहे, मुक्ता असं म्हणते की मी जो निबंध लिहिते तो माझ्या अंतकरणामध्ये भरवलेला आहे आणि मी फक्त व्यक्त होत आहे ते आमच्या समाजाचं दुःख आहे. आणि ती पुढे असं म्हणते की मांगा महाराज व ब्राह्मणास उत्पन्न करता जगन्नाथ आहे. जर या सृष्टीचा निर्माता एक असेल,
आणि त्या सृष्टीचा निर्माता जर एक असेल तर त्याच्या मुलामध्ये भेदभाव का? म्हणजे ब्राह्मण आणि महार मांग अशा प्रकारचा भेद का? अशा प्रकारचा पहिला मूलभूत प्रश्न मुक्त आपल्या निबंधाच्या पहिल्याच वाक्यात विचारते. ती पुढे असं म्हणते की जर ईश्वर एक आहे, ईश्वर सर्वांचा रक्षण करता आहे, तर मग ईश्वर आपल्या मुलामध्ये मुलामुलामध्ये भेद का करतो? हा भेद कशासाठी आहे? आणि मग अशा प्रकारचा प्रश्न, आताच्या भाषेमध्ये ईश्वर आहे की नाही तो भाग वेगळा. मित्र हो, आपण 1853-54 इतिहास पाहत आहोत आणि या कालखंडामध्ये ती असं म्हणते की या ठिकाणी काही माणसांना पशुपेक्षा सुद्धा हीन वागवण्यात येत आहे आणि काही माणसांना मात्र समाजामध्ये प्रतिष्ठेची वागणूक आहे. आणि हे अशा प्रकारचा भेद का? अशा प्रकारचा प्रश्न विचारते. आणि शिकलेली मुक्ता, मला प्रश्न असा पडतो की एवढ्या तिसरी चौथीच्या मुलाला मुलीला त्या काळामध्ये असा प्रश्न का पडला असेल? आपल्याला असे प्रश्न पडतात का आता? तर त्याचं कारण आहे मित्र हो, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शाळेमध्ये मुक्ता शिकत होती आणि तिला तत्कालीन सामाजिक व्यवस्थेचा तिला आकलन होत होतं. आणि आपल्यावरती अन्याय केला जातो आहे, आपल्याकडे भेदाभेद केलं जात आहे हे तिच्या लक्षात येतं आणि म्हणून ती ईश्वराला प्रश्न विचारते की जर आमच्या सगळ्यांचा जगन्नाथ करता, जगन्नाथ म्हणजे ईश्वर एकच असेल, तर उत्पन्न करता एक असेल, तर आमच्यामध्ये भेद का? अशा प्रकारचा हा सवाल आहे. मित्र हो, आज आपण पाहतो आपल्या या सामाजिक संस्कृतीमध्ये अमंगल पशूचा स्पर्श चालतो, अमंगल पशूचा स्पर्श चालतो, परंतु माणसासारख्या माणसाचा स्पर्श चालत नाही. माणसाची सावळीसुद्धा विंटाळ मालणारी ही संस्कृती. आणि मग अशा पद्धतीनं माणसाला माणसापासून दूर का ढकलते? पशुपेक्षासुद्धा अमंगल का मानते? आणि त्याचं कारण, तर त्याचं कारण काय सांगितलं जातं? ही पाप पूर्वजन्माचं काहीतरी पातक. अशा पद्धतीच्या गोंडस नावाखाली या ठिकाणच्या व्यवस्थेनं या ठिकाणच्या माणुसकीला, बहुजन समाजाच्या माणुसकीला कलंकित करण्याचं काम केलेलं होतं आणि भाकड कथा आमच्या डोक्यावर मारलेल्या होत्या. आम्ही अस्पृश्य का आहोत तर म्हणे दुसरं काय, तर त्याला आमचं पूर्वजन्माचं पाप वगैरे आहे, अशा भाकड कथा आमच्या डोक्यावर मारलेल्या होत्या. आणि दगडाला सिंदूर पासणारी आमच्यावरती संस्कार केलेले होते, माणसाला माणूस म्हणून न मानता त्या ठिकाणी इतर अंधश्रद्धेमध्ये आम्हाला गुरफटलेलं गेलं होतं आणि अंधश्रद्धेमध्ये आम्हाला बरबटायला लावलेलं होतं. अशा प्रकारची ही व्यवस्था. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थे, ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था या ठिकाणच्या बहुजन समाजाला गुलाम करते, दुबळी करते. आणि म्हणून मुक्ताला कदाचित हा प्रश्न पडलेला असावा. म्हणून या ठिकाणी मुक्ता उदाहरणासह स्पष्ट करते. मित्र हो, मुक्ता उदाहरण असं देते की जर एखाद्या एका बापा जर चार मुलं असतील तर तो बापच्या चार मुलामध्ये भेदभाव करतो का? मग आमचा हा जगन्नाथ उत्पन्न करता आमच्यामध्ये भेदभाव का करीत आहे? अशा प्रकारची व्यवस्था का निर्माण झालेली आहे? अशा प्रकारचा प्रश्न मुक्ता विचारते. दुसरा महत्त्वाचा प्रश्न मुक्ता मांडते या ठिकाणच्या ब्राह्मण्यशाहीला मुक्ताने विरोध केलेला आहे. लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या ठिकाणी ब्राह्मणशाहीला विरोध केलेला आहे, ब्राह्मण जातीला विरोध केलेला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुक्ता सुद्धा म्हणते की या ठिकाणचे लाडू खाऊ ब्राह्मणशाही, लाडू खाऊ ब्राह्मणशाही असा शब्द वापरलेला आहे. लाडू खाऊ ब्राह्मणशाही इतर समाजाला उपाशी ठेवते आणि स्वतः मात्र लाडूवर ताव मारते. याचा भावार्थ असा आहे मित्र हो, लाडू आपल्यासारख्या गोरगरीब समाजाला 18व्या शतकामध्ये लाडू काय, गोडधोड पदार्थसुद्धा खायचे वांदे, सणवारालासुद्धा आम्हाला गोडधोड मिळत नव्हतं, अशा प्रकारची ही परिस्थिती. आणि म्हणून ही जी विषमता आहे, या विषमतेचा पर्दाफाश करण्याचं काम मुक्ता करते. आणि या ठिकाणी ब्राह्मणशाहीचा सुद्धा त्या ठिकाणी ती परामर्श घेते, त्याच्यावरती टीका करते. मुक्ता पुढे महत्त्वाचा मुद्दा मांडते. मुक्ताचा दुसरा मुद्दा असा आहे, बघा, उदक ही ईश्वराची देणगी. उदक ही ईश्वराची देणगी, त्याचा उपभोग सर्व गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांना एक सारखा घेता येतो. उदक म्हणजे पाणी, पाणी हा निसर्गाने सर्वांना दिलेला हक्क आहे, परंतु त्याचा सुद्धा उपयोग आम्हाला सर्वांना सारखा घेतला करून घेतला जात नाही. आपल्याला माहीत आहे मित्र हो, थोडासा इतिहास लक्षात घ्या,
थोड़ा सा इतिहास लक्षात घ्या, माणसासारखी ही व्यवस्था, माणसाला पिण्याचं पाणी सुद्धा दिलं जात नव्हतं, पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला रांगा लावून तिष्ठत बसावं लागायचं, अशा प्रकारची ही व्यवस्था. घोटभर पाणी नाही, पोटभर अन्न नाही आणि अंगभर वस्त्र नाही, अशा प्रकारचं विटंबना या देशातील व्यवस्थेनं आमच्या माथी मारलेली होती. परंतु त्याच्यावरती कोणाची ब्र काढायची हिंमत नव्हती आणि त्या सगळ्या प्रश्नाचं आकलन मुक्ता करते, लक्षात घ्या, त्या सगळ्या प्रश्नाचं आकलन मुक्ता करते. आमच्या मूलभूत गरजासुद्धा भागत नव्हत्या आणि पिण्याच्या पाण्याचासुद्धा प्रश्न मिटलेला नव्हता, अशा पद्धतीचा हा समाज. मित्र हो, आपल्याला माहीत आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले, त्यांना घराबाहेर पडावं लागलं. म्हणजे पिण्याचं पाणी देणं, माणसाने माणसाला पिण्याचं पाणी देणं या देशामध्ये गुन्हा मानला जातो आणि या गुन्ह्याचं पुन्हा त्याला विरोध करायचे नाही, अशा प्रकारची मानसिकता. आणि या प्रश्नाला मुक्त हात घालते आणि म्हणून उदक ही ईश्वराची देणगी आहे हा पहिला मुद्दा मानते. त्याच्यापूर्वी आम्हाला माहीत नव्हतं असं नाही, पाणी ही निसर्गाचं असताना आम्हाला कुणी का देत नाही, अशा प्रकारचा मूलभूत प्रश्न त्या ठिकाणी मुक्ताच्या रूपाने पहिल्यांदा निर्माण झाला. मित्र हो, पिण्याचं पाणी असेल, दागदागिने असतील, वस्त्र असतील किंवा घरदार असतील, हे सगळे आमच्या नशिबा आमच्यावरती अशा प्रकारची बंधने घातलेली होती. आम्ही काय घालायचं, आम्ही काय घालायचं नाही, आम्ही काय खायचं, आम्ही काय खायचं नाही, आम्ही कुठे जायचं नाही, अशा प्रकारची नको नको ती बंधनं या व्यवस्थेनं आमच्यावरती लादलेली होती आणि हे मूलभूत हक्क नाकारलेले होती. अशा प्रकारच्या ह्या मूलभूत हक्काची मागणी करणारी मुक्ता साळवे ही भारतातील पहिली स्त्री आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारची ही समानता निर्माण करण्याची अपेक्षा मुक्ता या ठिकाणी व्यक्त करते आणि जी विषमता आहे ती विषमतेचं खंडन करते. मित्र हो, आपल्या देशामध्ये प्राचीन काळामध्ये बुद्धाच्या कालखंडामध्ये अशा प्रकारची समता होती, अशा प्रकारची समता होती. हे समतेचं राज्य, हा समतेचा विचार पुढे आला पाहिजे, अशा प्रकारची भावना मुक्ताची या निबंधामागे होती आणि म्हणून 18व्या शतकातील हे दुःख आपल्याला मुक्ताच्या निबंधातून सर्वप्रथम उजेडात येतं. पुढे आपला सगळा इतिहास माहीत आहे मित्र हो, या पाण्याच्या प्रश्नावरती बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये मानवमुक्तीची चळवळ गतिमान केली आणि अक्षरशः पाणी पेटलं. पाणी पेटलं याचा अर्थ काय, माणसामध्ये माणुसकीचे हक्क निर्माण करणारी चळवळ पेटली आणि म्हणून या उदक या निसर्गदत्त अधिकाराचा परिणाम पुढे कशा पद्धतीने चळवळीमध्ये झाला ते सुद्धा आपल्या समोर सगळा इतिहास आहे. अशा प्रकारे मुक्ताचं हे वर्णन माणसामध्ये क्रांतीची ठिणगी पेटवण्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरलेलं आहे. कोणताही विचार समाजामध्ये पटायचा असेल तर मन, मनगट आणि मेंदू हा विकसित झाला पाहिजे आणि ते करण्याचं काम शिक्षण करत असतं आणि म्हणून आपल्या मनामध्ये नाना प्रकारचे प्रश्न पडले पाहिजेत. शिकलेल्या माणसाला प्रश्न पडले पाहिजेत आणि जर शिकलेल्या माणसाला प्रश्न पडले नाहीत, तो जर आहे त्या परिस्थितीचं वहन करत राहिला तर त्याच्या शिक्षणाचा काही उपयोग होत नसतो. म्हणून मित्र हो, शिक्षण म्हणजे केवळ पदव्या मिळवणे नव्हे, शिक्षण म्हणजे सत्य असत्य, खरं खोटं, न्याय अन्याय, समता विषमता, स्वातंत्र्य गुलामगिरी या सगळ्याचा फरक समजून घेणे आणि त्या फरकातून सत्याची न्यायाची बाजू घेणे म्हणजे शिक्षण आहे. अशा पद्धतीचा हा शिक्षणाचा प्रवाह मुक्ताने तिच्या वागण्यातून, तिच्या विचारातून, निबंधाच्या माध्यमातून पुढे आणलेला होता आणि ह्या व्यवस्थेची धार्मिक अवस्था त्या ठिकाणी मांडण्याचं कौशल्य आणि काम मुक्ता साळवेने केलेलं होतं. मित्र हो, आपल्या देशाची संस्कृती आणि समाजाची अवस्था पहा जरा. आपल्या देशामध्ये ज्या देशामध्ये कावळ्याला पूर्वज मानलं जातं, गाईला आई मानलं जातं, बैलाला नागाला देव म्हणून पूजा केली जाते, त्याच ठिकाणी माणसाला माणुसकीचे हक्क नाकारले जातात. जेथे मुंगीला साखर खाऊ घातली जाते तिथे माणसाला मात्र अन्न दिलं जात नाही. जेथे दगडा देवाच्या मूर्तीवर दुधाचा तुपाचा अभिषेक केला जातो परंतु माणसाला पिण्याच्या पाण्याचा घोट दिला जात नाही, अशा प्रकारची ही विषमता आणि ह्या विषमतेचं प्रतिबिंब मुक्ताच्या निबंधामध्ये पडलेलं आहे आणि म्हणून मुक्ताला प्रश्न पडतात.
मुक्ताला प्रश्न का पडतात, कारण तिने शिक्षण घेतलेलं आहे, तिच्या तर्कबुद्धीचा विकास झालेला आहे, ज्याच्या तर्कबुद्धीचा विकास होतो तो निश्चितपणे प्रश्न त्याला पडतात, आणि ज्याला प्रश्न पडतात तो त्याची उत्तरं शोधतो. परंतु या देशातील दुर्दैवाने येथील बहुजन समाजातल्या कित्येक जाती घटकांना प्रश्नच पडत नाहीत, कारण त्यांच्या तर्कबुद्धीचा विकास झालेला नाही. अशा पद्धतीची आताची सुद्धा अवस्था आहे मित्रो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरा धर्म म्हणजे काय, खरा धम्म म्हणजे काय, याची स्पष्ट उत्तरं मुक्ता साळवेच्या निबंधामध्ये आपल्याला सापडतात. मित्र हो, गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे, गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे धम्माचे तीन प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. धम्माचे तीन प्रकार, पहिला प्रकार धम्म, जीवनात मोहाचा त्याग करणे, नैतिक कर्माचं आचरण करणे, अशा पद्धतीचा धम्म असतो. बुद्ध दुसरा प्रकार सांगतात की दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवायचा नसतो, ईश्वरावर देवावर विश्वास ठेवायचा नसतो, धर्मग्रंथाची अंधश्रद्धा पाळायची नसते. अशा प्रकारची कृती जे लोक करतात तो अधम असतो, अधर्म असतो. आणि तिसरा प्रकार बुद्ध सांगतात की मनाची मलिनता दूर करणे आणि एकाने दुसऱ्याशी धम्म विचाराने वागणे, सद्विचाराने वागणे, समतेने वागणे, तो आहे सद्धर्म. मला वाटतं मुक्ताच्या निबंधामध्ये धम्म आणि सद्धर्म आहे, आणि हा विचार आज समाजाला सांगण्याची आवश्यकता आहे. मुक्ता पुढे असं म्हणते की जे ब्राह्मण पूर्वी दुःख देत होते तेच आता आम्हास दुःखातून बाहेर काढण्याविषयी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत, परंतु सर्वच ब्राह्मण घेतात असे नाही. हे विधान मुक्ताच्या निबंधामध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला उदाहरण माहीत आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब्राह्मण होते, ब्राह्मणेतर होते, सर्व जाती समूहाचे लोक होते, कारण बाबासाहेबांनी कधीही कुठल्या जातीला विरोध केला नाही, जातीयतेला, धर्मांधतेला, ब्राह्मणशाहीला विरोध केला. मुक्तासुद्धा 1853-54 तोच विचार मांडते आहे. ती काय म्हणते आहे की आमचा ब्राह्मणाला विरोध नाही, काही ब्राह्मण चांगले आहेत जे आमच्यासाठी रात्रंदिवस काम करतात. आपल्याला माहीत आहे 19व्या शतकामध्ये अनेक ब्राह्मण समाज सुधारकांनी सामाजिक सुधारणेचं काम केलेलं आहे, ते आकलन मुक्ता कदाचित मांडत असेल, परंतु सर्वच ब्राह्मण मात्र नाही. ज्यांच्या डोक्यामध्ये धर्मांधता, जातीयंतता आणि गुलामगिरी बसलेली आहे, असे लोक याला आजही विरोध करतात, तेव्हाही विरोध करत होते. म्हणून मित्र हो, आपण लक्षात घ्या, भावना तीच आहे, परंतु मुक्ताने ते निबंधातून मांडलं, बाबासाहेबांनी ते सत्याग्रहाच्या माध्यमातून मांडलं, चळवळीच्या माध्यमातून मांडलं, अनेक समाजसुधारकांनी त्याला चळवळीचा भाग बनवलं. अशा पद्धतीची ही प्रवृत्ती, अशा पद्धतीची ही व्यवस्था, ही कशा पद्धतीनं त्या काळामध्ये वरचढ झालेली होती, याचं आकलन मुक्ता आपल्या निबंधामध्ये करते. दुसरा एक मुद्दा मुक्ताने त्या ठिकाणी मांडलेला आहे. मुक्ताने आपल्या निबंधाचं नाव जाणीवपूर्वक मांगा महाराजच्या दुःखाचा निबंध असं म्हटलेलं आहे. नुसता मांगाचा निबंध नव्हे किंवा नुसत्या महाराजचा निबंध नव्हे, मांगा महाराजचा निबंध. हा अर्थ खूप मोठा मित्र समजून घेतला पाहिजे. हा अर्थ असा मला वाटतो की या देशातील मांग आणि मार हे कधी ना कधी सख्खे भाऊ आहेत. आज आपण पहा, मांगाची संस्कृती पहा, चांभाराची संस्कृती पहा, मातंगाची संस्कृती पहा, आताच्या नवबोधाची संस्कृती पहा, सगळ्यांचे आडनावं, सगळ्यांची संस्कृती, सगळ्यांचे विचार, सगळ्यांच्या परंपरा सारख्या आहेत, सण उत्सव सगळं सारखं आहे. परंतु याचं आकलन मात्र अनेकांना आजही नाही, तेव्हाही नव्हतं. मात्र मुक्ता या ठिकाणी म्हणते की मांग आणि मार आणि इतर अस्पृश्य जाती या सगळ्या ह्या गावगाड्यातील समदुःखी जाती आहेत, आणि सगळ्यांच्या नशिबी या ठिकाणी अन्याय अत्याचाराचाच त्या ठिकाणी मार्ग आलेला आहे, आणि गुलामगिरीचाच मार्ग आलेला आहे. हे या ठिकाणी मुक्ता सांगते, आणि या दोन समाजामध्ये जो समन्वय साधण्याचा पहिला प्रयत्न मुक्ता करते तो या ठिकाणी मला अतिशय महत्त्वाचा आहे. मित्र हो, लक्षात घ्या, परंतु या समाजामध्ये येथील व्यवस्थेने अशा प्रकारच्या काही विषवल्ली पेरल्या की या ठिकाणी आपल्याला जाती जातीमध्ये भेद निर्माण झालेले आपल्याला पाहतात. मित्र हो, या हा भारतात जगात भारत हा असा देश आहे जिथे जाती जातीच्या भिंती पक्क्या होण्यासाठी प्रयत्न केले जातात, आणि त्याच्यातच हित मानणारी प्रवृत्ती आपल्या देशामध्ये आहे, आणि जातीच्या नावावर, पंथाच्या नावावर त्यावर गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न केला जातो. मित्र हो, लक्षात घ्या, या देशामध्ये तुम्ही लक्षात घ्या काही जातींचा व्यवसाय काय आहे माहीत आहे? भीक मागणे. भीक मागणे हा व्यवसाय ज्या देशामध्ये असतो ती या देशाची जाती व्यवस्था आहे मित्र हो. आणि अशा पद्धतीनं
काही लोकांच्या नशिबी अत्यंत दुर्बल, अत्यंत गुलामगिरीचं, अत्यंत कलंकित अशा प्रकारचं जीवन लादण्यात आलेलं होतं. परंतु त्याला कुणी ब्र काढायचा नाही, त्याला कुणी विरोध करायचा नाही. अशा प्रकारची या संस्कृतीचा पहिल्यांदा प्रखरपणे विरोध करणारी मुक्ता साळवे ही या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. आजही आज 20व्या 21व्या शतकात आपण वावरत आहोत, आपण आज विज्ञान युगात आहोत, तरीही आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे मित्र हो, आपल्या मनातून जातीयता पूर्णपणे निघून गेली आहे का. आणि दुर्दैव याच्यामध्ये उच्चवर्णीय जाती पण आहेत आणि निम्न जाती पण आहेत. स्वतःला निम्नपेक्षा निम्न समजणाऱ्या जातीला सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा खालच्या जातीला ती जातीयता पाळताना आपल्याला आज आपण पाहतो. जातीपातीचा अभिमान आपल्याला आज प्रत्येकाला वाटतो आणि त्याच्यामुळं आपण चळवळी जातीला मजबूत करण्यासाठी चळवळीचा वापर होतोय मित्र हो. चळवळीला सर्व जातींना जोडण्याचं काम करण्याऐवजी जाती मजबूत होताना आज आपण 21व्या शतकासुद्धा पाहतो. कोणता अभिमान आहे कोणास ठाऊ जातीचा. करकंब येथे भरलेल्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं होतं मित्र हो, त्याचा विसर पडलाय आपल्याला. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की मांग महार चांभार याच्यामध्ये असं काय आहे ज्याचा तुम्हाला अभिमान वाटावा. मांग महार चांभार आणि अन्य तत्सम जातीमध्ये असं काय आहे, याच्या नावात असं काय आहे की ज्याचा तुम्हाला अभिमान वाटावा. सारं जग तुमची छितू करत आहे, तुम्हाला उकरड्याची सुद्धा किंमत नाही आणि त्याचा तुम्हाला अभिमान. आणि हा जातीचा अभिमान असल्यामुळं आपल्या आपल्यामध्ये चळवळीमध्ये समन्वय निर्माण होऊ शकला नाही. आणि हा समन्वयाची भाषा मुक्ता साळवेच्या निबंधातून आपल्याला त्या काळामध्ये सापडते मित्र. आणि मुक्ता पुढे असं म्हणते, या देशातील अस्पृश्यतेचे वर्णन करताना मुक्ता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा मांडते. मुक्ता पुढे असं म्हणते की आम्हा गरीब मांग महाराज टाकून देऊन आपण मोठमोठ्या इमारती बांधून हे लोक बसले, आमचा निर्वंश केला, आम्हाला गाढवाप्रमाणे तरी मानत होते काय. याचा अर्थ काय? याचा अर्थ या देशातील मांग महार आणि अन्य जातीच्या निम्न जातीच्या लोकांना त्या ठिकाणी इमारतीच्या पायामध्ये त्या ठिकाणी चिरलं जात असे, पाया त्या ठिकाणी पुरलं जात असे आणि त्याच्यावर इमारती बांधल्या जात होत्या. अशा प्रकारची ही अवस्था म्हणजे आमचा निर्वंश करायचा आणि आपली भौतिक प्रगती साधायची अशा प्रकारची येथील संस्कृती आहे. आज या ठिकाणी भारतामध्ये जे काही उच्च उच्च टोले जंग उभा आहे त्याच्यामध्ये कुठेतरी मातीमध्ये आमचे पूर्वज आहेत, आमचे पूर्वज आहेत. आमच्या पूर्वजाला पुरायचं, त्याच्यावरती इमारती बांधायच्या, त्याला शेंदूर पाजवायचं आणि त्याच्या शेंदूर कशासाठी पाजवायचं, त्याच्या ओरडण्याचा सुद्धा आवाज येऊ नये, मोठमोठ्यानं ढोल वाजवायचं आणि अशा पद्धतीनं खुलेआम त्याला त्या ठिकाणी इमारतीमध्ये गाढायचं. माणसाला गाढणारी ही संस्कृती, माणसाला गाढणारी ही संस्कृती आहे. आणि म्हणून या संस्कृतीमध्ये एका बाजूला आम्हाला आमचा निर्वंश करायचा, पुन्हा आमच्या नावाने त्या जो कोणी पुरलेला आहे तो आम्हाला देव म्हणून पुढे आणायचा, मांगीर बाबा म्हणून म्हणा किंवा अन्य कुठले देवदेवता म्हणून आम्हाला पुढे आणायच्या. म्हणजे आमच्याच आम्हालाच पुरायचं आणि पुन्हा त्याचा उदो करायचं काम आम्हाला करायला लावायचं. अशा पद्धतीचा हा दुटप्पीपणा आपण समजून घेण्याची वेळ आहे आणि ते आपल्याला मुक्ताने आपल्याला लक्षात आणून दिलेलं आहे. माणसाला नरबळे देण्याची ही पद्धत जगात कुठेही नसेल अशी भारतात. आणि म्हणून आज आपण पाहतो की काही समाजामध्ये काही जातीमध्ये काही ठिकाणी आजही यात्रा भरतात आणि त्या ठिकाणी आमच्या या पूर्वजाची आम्ही पूजा करतो. अशा प्रकारचं आमचं दुर्दैव आहे आणि म्हणून आमचेच बळी आमचीच पूजा अशा प्रकारचा हा डाव आहे मित्र हो. आजही काही भागामध्ये हे घडते. आमच्याच स्त्रियांना देवदासी मुरळी जोगतिनी आराधी म्हणून सोडलं जातं. कधी कुणी प्रश्न केला की हे सगळं आमच्याच वाट्याला का हो, एखादी देवदासी एखादी मुरळी एखादी जोगतिनी एखादी आराधिनी तुम्ही मला उच्चवर्णीय समाजात दाखवा. नाही, कारण हे सगळं आमच्याच माथी मारलेलं आहे. आम्हीच भीक मागत फिरायचं आणि भीक मागण्याला त्याला संस्कार म्हणायचं, त्याला धर्म म्हणायचं, त्याला संस्कृती म्हणायचं. अशा पद्धतीची ही संस्कृती शुभ अशुभतेच्या कल्पना आमच्या माथी मारण्यात आल्या आणि आम्हाला आमची विटंबना करण्यात आली, आमची गुलामगिरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला गुलाम करण्यात आलं. अशा पद्धतीची व्यवस्था, हे सगळं कुणी केलं, का केलं आणि कशासाठी केलं याचं आकलन आपल्याला या मुक्ताचा निबंध त्या ठिकाणी करून देतो मित्र हो. म्हणून तो या ठिकाणी महत्त्वाचा आहे. मुक्ता असं का बोलू शकली? कारण ते सत्य होतं. जे सत्य होतं आणि ते मुक्ता मांडू शकली. आणि सत्य बोलणं जर या देशामध्ये गुन्हा असेल तर तो मुक्ताने 1853-54 सालीच केलेला आहे.
मुक्ता ही आमच्या विचाराची पूर्वज आहे, आमच्या विचाराची पहिली साक्षीदार आहे। आणि म्हणून मुक्ताच्या विचाराने जिने गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली, एका अर्थाने गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली, त्याला स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र दिला, असा हा छोटेखानी निबंध परंतु अर्थपूर्ण मात्र महत्त्वाचा आहे। आणि तोच विचार आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, लक्षात घ्या। गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल, परंतु गुलामाला गुलामीची जाणीवच होत नाही लवकर, ही या देशातील विषमता आहे, ही या देशातील संस्कृती आहे, ही या देशातील व्यवस्था आहे। आपण गुलाम आहोत हेच आजही आपल्याला कळत नाही। आपण धर्मग्रंथाचे गुलाम आहोत, आपण कुठल्या तर देवदेवतेचे गुलाम आहोत। आणि ही गुलामी आपल्या डोक्यातनं जोपर्यंत जात नाही, आमच्या मनामध्ये जोपर्यंत बंडाची ठिणगी पेटत नाही, तोपर्यंत हा सारा चळवळीचा खटाटोप या ठिकाणी पूर्णपणे होणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे। मित्र हो, मुक्तापुढे असं म्हणते की आम्हा मनुष्यास गाय म्हशीपेक्षा नीच मानलं आहे। या देशामध्ये प्राण्याला पवित्र मानलं जातं, वनस्पतीला पवित्र मानलं जातं, झाडांना वेलींना फुलांना पानांना पवित्र मानलं जातं, परंतु माणसांना मात्र अपवित्र मानलं जातं। माणसाची मात्र सावली सुद्धा विंटाळ मानली जाते। आणि म्हणून पेशवाईमध्ये कशी अवस्था होती, गळ्यात गाडगं, पाटीला झाडू, कशासाठी म्हणजे हातात दोरे, काळे दोरे, हे सगळं गुलामगिरीचं लक्ष काय, लक्षात घ्या, लक्षात घ्या मित्रो। गळ्यात गाडगं, कमरेला झाडू, गळ्यात हातात काळे दोरे, हे सगळं गुलामीचे प्रतीक आहेत। आणि अशा प्रकारची गुलामीची प्रतीकं आमच्या माथी मारण्यात आली आणि त्या ठिकाणी आम्हाला नागवलं गेलं, आमच्यावर अन्य अत्याचार केला गेला, आणि अशा प्रकारची ही व्यवस्था। मुक्ता असं म्हणते की त्या समयी मांग अथवा महार यातून कोणी तालीम खाण्यापुढून गेला असता गुल टेकडीच्या मैदानात शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत होते। ब्रिटिशांनी या देशामध्ये क्रिकेट आणला, आपल्याला माहित आहे। तो क्रिकेटची कल्पना करून मुक्ता असं म्हणते की या ठिकाणी हे जे उच्चवर्णीय लोक आहेत ते गुलटेकटीच्या मैदानामध्ये आमच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून आमच्या देहाची विटंबना करत होते। अशा पद्धतीचा आमचा निर्वंश चालवलेला होता आणि आम्हाला समानतेचे कोणतेही हक्क नाकारण्यात आलेले होते। अशा प्रकारची ही विषमता, सर्व प्रकारचे अधिकार आमच्यापासून दूर ठेवलेले होते आणि आम्हाला पशुसारखं जीवन आमच्या माथी मारलेलं होतं। लक्षात घ्या, मांगा महाराजांच्या मुलांना स्त्रियांना घराबाहेर पडण्याची बंदी, कोण कामावर ठेवायचं नाही, कारण पुन्हा जुलमी सत्ता आणि जनावरासारखं हाजऱ्या दिल्या जावं लागायच्या, अशा प्रकारची ही विषमता, या सगळ्याचं वर्णन मुक्ताने आपल्या निबंधामध्ये केलेलं आहे। आणि म्हणून या देशामध्ये जातीपाती आणि पुन्हा त्याच्यामध्ये पोटजाती आणि त्याच्यामध्ये पुन्हा असलेली विषमता, त्याच्यामध्ये पुन्हा असलेली अंधश्रद्धा आणि ह्या सगळ्या माध्यमातून कशा पद्धतीने समाज रसातळाला जात होता, अशा प्रकारचं आकलन मुक्ताच्या निबंधामध्ये आपल्याला प्रत्येक ओळीमध्ये पाहायला होतं मिळतं। आणि जी पेशवाई आहे मित्र हो, ती पेशवाई म्हणजे या देशातील माणसाला विद्रूप करणारी व्यवस्था। जी पेशवाई कालही घातक होती, आजही घातक आहे आणि उद्याही घातक असणार, म्हणून अशा पद्धतीचा ह्या पेशवाईचा बिमोड करण्याचं सुतोवाच मुक्ताच्या निबंधामध्ये मिळतं। आणि मुक्ता स्पष्टपणे सांगते की या ठिकाणी पेशवाच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारचे हक्के मिळत नाहीत, आमचे अत्यंत दयनीय अशा पद्धतीचे हाल होत आहेत। आणि म्हणून अशा पद्धतीची ही व्यवस्थेचा आपल्याला माहीत आहे की आपल्याच पूर्वजांनी या पेशवाईचा अस्त केला आणि भीमा कोरेगावला तो जो स्मारक आहे तो मित्र हो, ते स्मारक आपल्या आपल्या स्वाभिमानाचं स्मारक आहे। खऱ्या अर्थानं त्या भीमा कोरेगावच्या माध्यमातून या ठिकाणची पेशवाई कायमची गाडली गेली आणि हा इतिहास घडला मित्र हो। आणि ह्या इतिहासामध्ये निश्चितप्रमाणे आपल्याला आपल्या स्वाभिमानाची बीज सापडल्याशिवाय राहत नाही। मुक्ताच्या निबंधामध्ये जसं मी आता म्हणालो, सामाजिक आकलन आहे, धार्मिक आकलन आहे। आणि म्हणून मुक्ता पुढे असे म्हणते की ब्राह्मण असे म्हणतात की वेद आमचीच मत्ता, ब्राह्मण असे म्हणतात की वेद आमचीच मत्ता, आम्हीच त्यांचे अवलोकन करावे। यावरून उघड दिसते की आम्हाला धर्मपुस्तक नाही। मुक्ताच्या एका एका शब्दाचा मतितार्थ आणि त्याची क्रांतिकारी भाषा मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगतोय मित्र हो। मुक्ता पुढे असे म्हणते की ब्राह्मण असे म्हणतात वेद आमची मत्ता, वेद चार वेद ह्या या ब्राह्मण धर्माचा पाया मानला जातो, त्या चार वेदामध्ये वेद वाचायचा अधिकार या ठिकाणच्या अस्पृश्यांना नव्हता, शूद्रांना नव्हता, म्हणजे आम्हाला नव्हता। आणि वेद ही कुणाची मालमत्ता, तर ब्राह्मणांची मालमत्ता,
आणि याच्यावरती अशा पद्धतीने भेद केलेला होता। आम्हाला शिक्षणाचा वेद अध्ययनाचा अधिकार नव्हता। आपल्याला माहीत आहे सगळा इतिहास, तो वेद वाचण्याचा प्रयत्न केल्यास काय शिक्षा व्हायची, वेद ऐकण्याचा प्रयत्न केल्यास काय शिक्षा व्हायची, हे पुन्हा पुन्हा मी सांगण्याची आवश्यकता नाही। अशा पद्धतीची ही विषमतावादी व्यवस्था, आणि या विषमतेमध्ये व्यवस्थेमध्ये माणसाच्या माणुसकीचे धिंडवडे कशा पद्धतीने निघालेले होते याचं आकलन आपल्याला मुक्ताच्या निबंधामध्ये सापडतं। मुक्ता पुढे असं म्हणते की ज्याप्रमाणे इंग्रजांचा बायबल ग्रंथ आहे, इंग्रजांचा बायबल आहे, ब्राह्मणांचा वेद आहे, तसा आमचा धर्मग्रंथ कोणता? बेसिक क्वेश्चन आहे मित्र। जसं ब्रिटिशांचा बायबल आहे, ब्राह्मणांचा वेद आहे, तसा आमचा कोणता धर्मग्रंथ आहे? आज सुद्धा हा प्रश्न आमच्या बुद्धिजीव लोकाला पडत नाही, तो मुक्ताला पडला। आमचा धर्मग्रंथ कोणता आहे तो आम्हाला सांगा, आणि आमचे देव कोणते ते आम्हाला सांगा। आमचा धर्मग्रंथ कोणता आहे तो आम्हाला सांगा, आणि जर तो सांगत नसाल तर आम्हाला धर्मग्रंथ नाही असा त्याचा अर्थ होतो। मित्र हो, जरा इतिहास आठवा। वेदामध्ये मनुस्मृतीमध्ये आमचे काय अधिकार होते, आमचं काय स्थान होतं? पशुपेक्षा सुद्धा वाईट आम्हाला जीवन आमच्या वाट्याला आणलेलं होतं मित्र हो। अशा प्रकारचे हे वेद, इथल्या श्रुती, इथल्या स्मृती, इथले पुराणे, याच्यामध्ये आम्हाला अधिकार नाही, मग त्याला आम्ही आमचं का मानायचं? मग त्याला आम्ही आमचं का मानायचं? आणि आमचे देव देवा देवासुद्धा भेद हो या देशामध्ये, माणसा माणसात भेद, देवा देवात भेद, अशा प्रकारची ही भेदविधी। तुम्हाला फक्त उदाहरण सांगतो मी, या देशातील खालच्या निम्न जातीच्या लोकांचे देव बघा उघडे बोडके असतात, आणि उच्च जातीचे देव बघा उंच 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 अशा प्रकारच्या मंदिरामध्ये त्यांचे देव असतात। आमच्या धर्मविधी बघा अत्यंत खर्चिक, त्याचा बळी द्या, त्याचा बळी द्या, ही पूजा करा, ती पूजा करा, म्हणजे गरीबाला अजून गरीब करण्याचं कारस्थान इथल्या धर्म मार्तंडाने केलेलं होतं। आणि म्हणून अशा पद्धतीची ही व्यवस्था या देशामध्ये जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेली होती। अंगात येणे, भूताटके येणे, हे कुठल्या जातीमध्ये असतं लक्षात घ्या, हे कोण असतात अंगात येणारी वगैरे। आणि म्हणून हे सगळं आमच्या क्षुद्र जातीवरती लादलेली बंधनं आहेत, आणि म्हणून अशा पद्धतीनं आमची माणुसकी हिरावून घेण्याचं काम, आमचं स्वत्व हिरावून घेण्याचं काम, आम्हाला गुलामगिरीत ठेवण्याचं काम, आम्हाला विषमतेच्या गर्तीत ठेवण्याचं काम या ठिकाणच्या व्यवस्थेच्या दलालांनी केलेलं आहे। आणि ह्या दलालशाहीचा पर्दाफाश करण्याचं काम मुक्ताच्या निबंधातील पानापानामध्ये त्या ठिकाणी लक्षात घ्या। मुक्ताचा निबंध एवढा महत्त्वाचा आहे मित्र हो, की मुक्ताने ज्या पानापानामध्ये क्रांतीचा इतिहास पेरलेला आहे, क्रांतीच्या ठिणग्या त्या ठिकाणी आपल्याला सापडतात, आणि माणसाला प्रेरणा मिळते अशा प्रकारच्या त्याच्या निबंधाची भाषा आहे। नवा इतिहास घडवण्याची क्षमता मुक्ताच्या निबंधामध्ये आहे, म्हणून तो निबंध आपल्या सगळ्यांनी समजून घेण्याची फार आवश्यकता आहे। मित्र हो, आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची विचार माहीत आहे। बाबासाहेब असं म्हणाले होते की जोपर्यंत तुम्ही एखादा ग्रंथ प्रमाण म्हणून मानाल तोपर्यंत जगात तुमचा उद्धार होणार नाही। जोपर्यंत तुम्ही एखाद्या ग्रंथाला प्रमाण मानाल तोपर्यंत तुमचा उद्धार होणार नाही। बुद्ध सुद्धा असंच म्हणाले होते। बुद्ध काय म्हणाले होते? बुद्ध म्हणाले होते, विवेकाला शरण जा, अत्त दीप भव, स्वयं प्रकाशित व्हा, अंतरीचा ज्ञानदीप मालवू नका। आपल्या अंतरीचा जो ज्ञानदीप आहे, आपण स्वयंप्रकाशित व्हा, आणि दुसरा कुणीतरी प्रगती करील, आणि मग आम्ही पुढे जाऊ, अशा प्रकारच्या खोट्या समजुतीमध्ये राहू नका। तर तुम्हीच तुमच्या भाग्याचे शिल्पकार आहात, अशा तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा, अशा पद्धतीचा संदेश जो बुद्धाने दिला, जो बाबासाहेबांनी दिला, तोच संदेश आपल्याला मुक्ताच्या निबंधामध्ये सुद्धा आपल्याला तोच संदेश सापडतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून मुक्ता विचारते, आम्हाला धर्मग्रंथ आहे का? त्याचं सरळ सरळ उत्तर तेव्हाही होतं आणि आताही आहे, आम्हाला धर्मग्रंथ नाही। कारण जो धर्मग्रंथ आहे त्याच्यामध्ये आम्हाला कोणतंच स्थान नाही, आणि म्हणून बाबासाहेबांनी या ठिकाणच्या मनुस्मृतीची होळी केली। लक्षात घ्या, बाबासाहेबांनी केलेली मनुस्मृतीची होळी ही खऱ्या अर्थाने आमच्या दुर्भक्ष अमानुष जगण्याची होळी होती, लक्षात घ्या। आणि त्या होळीतून पुढे जन्माला आलं आमचं समतेचं, आमचं मानवतेचं, आमच्या मूलभूत हक्काचं एक नवीन पर्व, त्या मनुस्मृतीच्या त्या दहनातून जन्माला आलं, हे लक्षात घ्या। आणि एक महानायक जन्माला आले, ते बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्या सगळ्यांच्या जीवनाचं अक्षरशः सोनं केलं। अशा पद्धतीचा हा सगळा क्रांतीचा, अशा पद्धतीचा हा सर्व महामानवांच्या परिवर्तनामध्ये चळवळीचा हा इतिहास आहे मित्र हो। या चळवळीमध्ये आपण जरी फुले शाहू आंबेडकर म्हणत असलो,
आपण जरी फुले शाहू आंबेडकर म्हणत असलो तरी फुले शाहू आंबेडकर या तीन नावाच्या मध्ये मध्ये लपलेले अनेक महापुरुष आहेत. त्याच्यामध्ये मुक्ता ही एक आहे, लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्याच्यात मुक्ता एक आहे. आणि या महामानवांना आपण आपली प्रतीक मानत असताना अन्य नायकांना आपण दुर्लक्षित करून आपली चळवळ आपण पुढे नेऊ शकत नाही, हे मला प्रकर्षानं पुढे मांडायचं आहे मित्र हो. म्हणून मित्र हो, पुढे मुक्ता पुढचा प्रश्न मानते, हे भगवान तुझ्याकडून आलेला कोणता धर्म ते आम्हाला कळेऊ. अत्यंत इंटरेस्टिंग आणि महत्वाचा प्रश्न आहे. हे भगवान तुझ्याकडून आलेला कोणता धर्म तो आम्हाला कळेऊ, ज्या धर्माच्या आधारानं एकानेच अनुभव घ्यावा आणि बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडे पाहावे, अशा धर्माचा अभिमान आम्ही का करावा, अशा धर्माचा आम्ही अभिमान का करावा आणि अशा अभिमान आम्ही करावा असा आमच्या मनात देखील न येऊ. मुक्ताची ही भाषा आहे. आजपासून किती वर्षापूर्वीची, 1853-54 आणि आत्ता आपण 2020 आहोत, लक्षात घ्या. त्यावेळी मुक्ता म्हणते की एका मनुष्याने खायचं बाकीच्याने त्याच्या तोंडाकडे बघायचं, ही का धर्म असतो का, ही का संस्कृती असते का, ही का परंपरा असते का, आणि असा धर्म आमचा हा धर्म असू शकत नाही. आणि जर आम्हाला हा धर्म नाही तर मग आमचा धर्म कोणता, लक्षात घ्या. धर्मव्यवस्थेची चिकित्सा, धर्मव्यवस्थेची चिकित्सा करण्याचं काम पहिल्यांदा 13-14 वर्षाची मुलगी या देशामध्ये करते. लक्षात घ्या, ती जरी स्वतः बोलत असली तरी तिचा विवेक मात्र महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक विचाराचा आहे. लहुजी साळवे यांच्या कृतिशील विचाराचा प्रतिबिंब, लहुजींच्या विचाराचा प्रतिबिंब मुक्ताच्या निबंधामध्ये पडलेला आहे मित्र हो, लक्षात घ्या. आपल्या घरामध्ये ज्या जुन्या जोणत्या लोकांना जे लिहिता येत नाही ते आपण म्हणतो मुलांना तू हे ले, म्हणजे अशा पद्धतीनं लहुजी साळवे यांचं काम आपल्याला त्या मुक्ताच्या निबंधामधून आपल्याला स्पष्ट होताना दिसतं. आणि म्हणून मुक्ता असं म्हणते की असा धर्म जर असेल माणसामध्ये भेद करणारा तर असा धर्म पृथ्वीवरून नष्ट होवो. किती मोठी आणि क्रांतीची भाषा बघा. असा धर्म पृथ्वीवरून नष्ट व्हावो अशा प्रकारची अपेक्षा मुक्ता त्या ठिकाणी मांडते. लक्षात घ्या मित्र हो, मला बाबासाहेब आंबेडकरांची एक विचार नेहमी क्रांतिकारी वाटतात आणि नेहमी मला ते अत्यंत भावतात. ते बाबासाहेबांचे विचारसुद्धा असेच आहेत धर्माच्या बाबतीमध्ये. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात मित्र हो, लक्षात घ्या, ज्या धर्मात माणसाशी माणसाप्रमाणे वागण्याची मनाई आहे, ज्या धर्मात माणसाची माणसाप्रमाणे वागण्याची मनाई आहे तो धर्म नसून शिरजोरीची सजावट आहे. ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो, तो धर्म नसून रोग आहे. ज्या धर्मात अमंगल पशुचा स्पर्श चालतो पण माणसाचा स्पर्श चालत नाही असा धर्म नसून वेडगळपणा आहे. पुढे बाबासाहेब असं म्हणतात की जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित राहा असं सांगतो, निर्धनांना निर्धन राहा असं सांगतो असा धर्म नसून ही शिक्षा आहे. जी शिक्षा आजही या देशातील कित्येक जाती जमातीचे लोक भोगत आहेत, ही शिक्षा धर्म नाही आहे, ही शिक्षा आहे. आणि दुर्दैवाने ही शिक्षा आहे ही आम्हाला आजही या ठिकाणच्या कित्येक जाती जमातीच्या लोकांना कळत नाही आहे. हा मोठा प्रश्न आहे मित्र हो. आजही आमच्या देशातील बहुसंख्य बहुजन लोक स्वतःच्या डोक्याने विचार करत नाही, त्यांच्या डोक्यावरती कुठल्या तरी शास्त्राचं जोखड आहे आणि हे शास्त्राचं जोखड फेकून दिल्याशिवाय आपण विवेकाने विचार करू शकणार नाही. कारण जो विवेकाने विचार करतो त्याला बरोबर कळतं हा धर्म आहे की शिक्षा आहे हे ओळखण्याची वेळ आलेली आहे मित्र हो. धर्म कोणता आणि शिक्षा कोणती हे ओळखण्याची वेळ आता आलेली आहे. काही समाज घटकांनी माझा मुद्दा हा अधिक समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की बौद्धेतर समाज घटकासाठी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आपण की आपल्या समाजाला धर्म आहे का. आमच्या देशातील बौद्ध बांधवांनी हक्काचा धर्म आज मिळवलेला आहे. हक्काचा धर्म जिथे स्वाभिमान आहे सदाचार आहे असा बौद्ध धर्म आमच्या बौद्ध बांधवांनी स्वीकारला, परंतु बाकीच्यांनी काय. 1956 ज्यांनी धर्मांतर केलं नाही, ज्या इथल्या बहुजन समाजांनी त्यांनी का केलं नाही अशा प्रकारचा प्रश्न मला पडतो. आणि आजही जर 2020 मित्र हो, आजही 2020 आपण आहोत, मंदिरात गेलं म्हणून आपल्यावर अन्याय अत्याचार होतो, देवाला नमस्कार केला म्हणून आपले हातपाय तोडले जातात,
तर माझं म्हणणं असं आहे की जो देव आपला नाही, जो धर्म आपला नाही, अशा ठिकाणी आपण जाऊन आपली शिक्षा का भोगून घ्यायची? आणि म्हणून अशा ह्या विचाराला आपण विरोध केला पाहिजे. आणि आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे मित्र, एक उदाहरण बाबासाहेब देतात. बाबासाहेब एक उदाहरण असं देतात की एक एक कोकरू देवाकडे गेलं आणि देवाला म्हणालं की हे देवा, मला फार मोठा प्रॉब्लेम झाला आहे, मला फार मोठी अडचण झाली आहे की सगळे मला येतात, मला खायला बघतात, मी जगायचं कसं? बघा, एक कोकरू देवाला प्रश्न विचारतंय, देवा मी जगायचं कसं? तेव्हा देव असं म्हणाला की, तेव्हा बाबासाहेबांची ती प्रतीकात्मक बोलायची भाषा असेल, देव असं म्हणाला की तुझं रूपच असं आहे की तुला कोणाला, तुला बघून कोणालाही खावंसंच वाटेल. म्हणजे काय? म्हणजे असं आहे मित्र हो, आपण जेव्हा अन्याय सहन करतो तेव्हा कुणीही आपल्यावर अन्याय करायला उठतो ना. म्हणून बाबासाहेब म्हणाले होते, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. आणि हा जास्त गुन्हेगार वर्ग खरंच मोठ्या प्रमाणामध्ये आज समाजामध्ये पसरलेला आहे. अरेला कार्य करण्याची हिंमत दर्शवत नाही. आपल्याला गावात राहायचं आहे, आपण कशाला संघर्ष करायचा? म्हणून हातमिळवणे करण्याची जे लोक भाषा बोलतात त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतात, हे आत्तापर्यंतचं सूत्र आहे. आणि म्हणून मित्र हो, मुक्ताच्या प्रश्नाचं उत्तर आता शोधण्याची वेळ आलेली आहे. आमचा धर्म कोणता हे या देशातील विस्थापितांनी शोधलं पाहिजे. आणि जाणीवपूर्वक सांगतो मित्र हो, मुक्ताने प्रश्न विचारला 1853 साली, आमचा धर्म कोणता. त्याच्यानंतर 1956 साली, साधारणतः 102-103 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि सांगितलेलं आहे की आमचा धर्म कोणता, मुक्ताने विचारलेला होता. बाबासाहेबांनी सांगितलं, आमचा धर्म समतावादी, न्यायवादी, मानवतावादी, बौद्ध धर्म हा आमचा धर्म. आणि म्हणून बाबासाहेबांनी तो धर्म स्वीकारला. बाबासाहेबांनी मुक्ताने प्रश्न निर्माण केलेला होता, त्याचं उत्तर बाबासाहेबांनी दिलेलं आहे. लक्षात घ्या, ते उत्तर या देशातील 85% बहुजन वर्गासाठी आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. परंतु सामाजिक मानसिकता आजही बदललेली नाही आहे, ती बदलण्याची आवश्यकता आहे मित्र हो. मुक्ता शेवटी सांगते तुम्हाला, आता आपण जरा समारोपाकडे येऊया, वेळ होतोय. मुक्ता पुढे असं म्हणते की, दारिद्र्याने पिडलेल्या माझ्या मांग महार लोक हो, तुम्ही रोगी आहात. दारिद्र्याने पिडलेल्या माझ्या मांग महार लोक हो, तुम्ही रोगी आहात, तुमच्या बुद्धीला ज्ञान रूप औषध द्या. लक्षात घ्या, 1853 ची भाषा आहे. तुम्ही रोगी आहात. आजही आपल्या समाजामध्ये रोगी आहेत. रोगी म्हणजे कोण? ज्याला कोरोना झाला आहे तो रोगी आहेच आहे, रुग्ण आहेच आहे. परंतु जो मानसिक गुलाम आहे, जो परंपरेचं वहन करतोय, नको त्या परंपरेचं वहन करतोय, ज्याला सत्याचं आकलन नाही, असत्याचं आकलन नाही, जो गुलामगिरीत जीवन जगतोय, जो अधर्मात जीवन जगतोय, जो केवळ भौतिकदृष्ट्या मागे राहिलाय आणि भौतिकदृष्ट्या फक्त पुढे गेलाय आणि बौद्धिकदृष्ट्या मागे राहिलाय, तो रोगी आहे. आत्ताच्या भाषेत सांगायचं असेल तर मित्र हो, आज आपण म्हणतो आमची प्रगती प्रचंड झाली, 2 गाड्या 2 बंगले, ही सगळी झाली भौतिक प्रगती, समाजाची मोठ्या प्रमाणात झालेली आहे. परंतु या देशामध्ये अनेक समाज असे आहेत, अनेक जाती अशा आहेत मित्र हो, की ज्यांची फक्त भौतिक प्रगती झालेली आहे, बौद्धिक प्रगती झालेली नाही आहे. आणि ज्या समाजाची बौद्धिक प्रगती होते तोच समाज पुढे जातो, आज हा इतिहास आहे. लक्षात मित्र, आपण इतिहासावर प्रेम करावं, आपण समाजावरती प्रेम करावं. परिवर्तन जरूर झालं पाहिजे, परंतु ते परिवर्तन कोणतं पाहिजे? ते भावनिक पातळीवरचं परिवर्तन हे सामाजिक परिवर्तन ठरू शकत नाही. तुमचं भावनिक पातळीवरचं परिवर्तन हे चळवळीला गती देऊ शकत नाही. तुमचं मानसिक परिवर्तन झाल्याशिवाय चळवळीला गती येत नाही, असा हा सगळा इतिहास आहे मित्र हो. म्हणून मानसिक परिवर्तन करण्यासाठी तुम्हाला कळलं पाहिजे काय खरं, काय खोटं, काय न्याय, काय अन्याय, हे आपल्याला मुक्ता शिकवते. आणि म्हणते की तुम्ही रोगी आहात. जो समाज विवेकी नाही, जो समाज विचार करत नाही, जो समाज स्वाभिमान बाळगत नाही, जो समाज गुलामगिरीच्या परंपरेचं वहन करतो, जो समाज निर्भय नाही, जो समाज गुलामीत जगतो, तो खऱ्या अर्थानं रोगी आहे मित्र हो. आणि या रोगावरती उपाय काय आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, शिका शिका, असंघटित व्हा, संघर्ष करा. हे 3 शब्द अत्यंत क्रांतिकारी आहेत,
अत्यंत क्रांतिकारी आहेत मित्र हो। या तीन शब्दाचा ज्याने ज्याने अंगीकार केला ती आज जगामध्ये टॉपला आहेत, लक्षात घ्या। मग तो कोणीही असेल तो ते टॉपला आहे, त्याचं कारण शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। हा मुक्ताचाच विचार बाबासाहेब आंबेडकरांनी कृतीत वितरवला। शिका, संघटित व्हा, बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचा मूलमंत्र दिला आणि शिकण्याचा सल्ला दिला। परंतु हे शिक्षण म्हणजे काय हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे। शिक्षण म्हणजे केवळ इंजिनियर होणं, डॉक्टर होणं, प्राध्यापक होणं नव्हे, तर शिक्षण म्हणजे आपल्या बुद्धीचा विकास होणं, शिक्षण म्हणजे आपल्या मनाचा विकास होणं, शिक्षण म्हणजे आपल्या मेंदूचा विकास होणं। हे झाल्याशिवाय तुम्हाला सुशिक्षित म्हणता येत नाही। आणि म्हणून अशा पद्धतीनं जर एखादा स्वतःला सुशिक्षित म्हणवत असेल आणि बुरसटलेल्या अमानवीय परंपरेचं वहन करत असेल, अंधश्रद्धेचा पुरस्कार करत असेल, त्याला आपण सुशिक्षित म्हणता येत नाही। म्हणून मित्र हो, अज्ञान सामाजिक समस्येचं मूळ समजत नाही हे अज्ञान, आणि हे अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याला शिकलं पाहिजे आणि विवेकी शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे, हेच आपल्याला या ठिकाणी समजून येतं। महात्मा फुल्यांनी तेच सांगितलं, अविद्या हे सर्व अनर्थाचं मूळ आपल्याला फुल्यांनी सांगितलं, बाबासाहेबांनी सांगितलं, शिक्षण हेच तुमच्या सर्वांगीण प्रगतीचं मूलद्वार आहे हे बाबासाहेबांनी सांगितलं। आणि हा मंत्र ज्याने ज्याने स्वीकारला निश्चितपणे तो समाज आज विकासाच्या वाटेवर मोठ्या गतीनं पुढे गेलेला आपल्याला दिसतो। म्हणून लक्षात घ्या मित्र हो, आजही आपल्या बहुजन समाजामध्ये कित्येक जाती आज शिक्षणाच्या बाबतीमध्ये मागे आहेत, त्यांना पुढं त्यांनी पुढं आणलं पाहिजे आणि शिक्षणाचा मूल मंत्र आपण घेतला पाहिजे। अस्पृश्य समाजातील तीन प्रमुख जातीचं विश्लेषण मी तुम्हाला सांगतो। 2011 च्या आकडेवारीनुसार आत्ताच्या नवोदय समाज बांधवाचं शिक्षण आहे, पदवीचं शिक्षण सांगतोय, पदवीचं शिक्षण घेतलेल्या लोकांचं प्रमाण आहे 5.3%, 5.3 नवबोधांचं प्रमाण। चांभार बांधवांचं प्रमाण आहे 5.6 लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 5.6, आणि मातंग समाज बांधवाचं प्रमाण आहे 2.4। आणि मग हे असं का आहे, ही विषमता का आहे, हा आपण विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि शिक्षणाचा मूलमंत्र स्वीकारण्याचा या ठिकाणी आज हा काळ आहे मित्र हो। बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की तुम्ही माऱ्याच्या जागा काबीज करा, माऱ्याच्या जागा काबीज केल्याशिवाय तुमची उत्तुंग प्रगती होणार नाही। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर पुन्हा असं आपल्याला म्हणाले होते मित्र हो, की उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस हतबल होऊन अल्पायुष्य ठरतो, तशाचप्रमाणे शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणे दुसऱ्याचा गुलाम होतो। आपण जिवंतपणे दुसऱ्याचे गुलाम आहोत का? आणि असाल तर तो आपल्या शिक्षणाच्या, आपण शिक्षणामध्ये कुठेतरी कमी पडलो हे लक्षात घ्या। आपण जर जिवंतपणे जर कोणाची गुलामगिरी पाळत असू तर आपल्याला फक्त पदवी मिळाली, कागद मिळाला, आपल्याला शहाणपणा, आपल्याला ज्ञान मिळालं नाही, हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे। मित्र हो, मुक्ताच्या या निबंधातील ठळक गोष्टीवर तुमचं मी लक्ष केंद्रित केलं। मुक्ताचा निबंध फार मोठा आहे, अर्थाने फार मोठा आहे। तसं पाहिलं तर मुक्ताचा निबंध हा 4 आणि 3, 7 पानाचा निबंध आहे फक्त। 7 पानाचा निबंधामध्ये मित्र हो 7000 पुस्तकाचा मोठा अर्क सामावलेला आहे। एकाएका शब्दावर एक पुस्तक तयार होईल अशा प्रकारची क्रांतीची भाषा मुक्ताच्या निबंधामध्ये आहे। परंतु दुर्दैवानं मुक्ताच्या या निबंधाचं सम्यक आकलन आजपर्यंत झालेलं नाही। आमचे काही विद्वान मुक्ताच्या निबंधावर चिकित्सा करीत नाहीत, आमचे काही विद्वान मुक्ताच्या निबंधावर प्रश्न निर्माण करतात, मुक्ताच्या निबंधातील प्रश्नावर चर्चा करीत नाहीत, अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून मुक्ताचा हा निबंध खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचार मंथन होण्याची वेळ आहे। मला असं वाटतं की जे जे बहुजन समाजामध्ये अन्याय अत्याचारखाली दबलेले आहेत त्या सगळ्या समाज बांधवांनी मुक्ताच्या निबंधाचं पारायण करण्याची आवश्यकता आहे। तुम्हाला निश्चितपणे प्रगतीचा मंत्र या निबंधातून सापडेल। बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे वळवण्याची ताकद मुक्ताच्या ह्या निबंधामध्ये आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। आणि मुक्ताच्या निबंधाचा अन्वयार्थ शोधण्याची खऱ्या अर्थाने ही वेळ आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे। मित्र हो, समाजामध्ये चळवळी करत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण चळवळीमध्ये किती गतीनं पुढे जात आहोत याच्यापेक्षा आपण कोणत्या दिशेनं पुढे जात आहोत हा मला या ठिकाणी भाग महत्त्वाचा वाटतो। आपण चळवळीमध्ये आहोत, बरेचसे समाज बांधव आहेत आमचे,
परंतु त्या चळवळीमध्ये काम करत असताना आपण कोणत्या मार्गाने जात आहोत हे सुद्धा आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे। आणि त्यानंतर आपल्याला कळेल की आपण जर सम्यक मार्गावर जात असू तर आपली चळवळ योग्य आहे असं आपल्याला म्हणता येईल। आणि म्हणून मित्र हो, आपले मित्र कोण, आपले शत्रू कोण हे लक्षात घ्या। मुक्ताने या देशातील सामाजिक विकासाचा मूल मंत्र आपल्याला सांगितला आहे आणि विकास का झाला ते सुद्धा सांगितलेलं आहे। आणि म्हणून मुक्ताने जाणीवपूर्वक या देशातील ब्रिटिश सत्तेचा गौरव केलेला लक्षात घ्या। मुक्ताने या ब्रिटिश सत्तेला दोन शब्दाने त्याचं वर्णन केलेलं आहे। काय मुक्ता म्हणते? पहिलं म्हणते की हे दयाळू इंग्रज आहेत आणि सर्वांना समान न्याय देणारे इंग्रज आहेत। या दोन्ही गोष्टी खऱ्या लक्षात घ्या मित्रो। आपण जर इतिहास पाहिला ना तर या इतिहासामध्ये कोणत्याही उच्चवर्णीय समाज बांधवाने व्यक्तीने आमच्यावरती दयाळूपणा केलेला नव्हता। आम्ही ज्यावेळी अन्याय अत्याचाराखाली दबलेलो जात होतो तेव्हा आम्हाला कुणीही त्या ठिकाणी वाली नव्हता। परंतु इंग्रज भारतामध्ये आले आणि त्यांनी या देशामध्ये खऱ्या अर्थानं कायद्याचं राज्य, ज्याला आपण म्हणतो ना कायद्याचं राज्य, लोकशाहीचं राज्य, समाजवादाचं राज्य या देशामध्ये जर कुणी आणलं असेल तर ते ब्रिटिशांनी आणलं। हे सगळ्यालाच कबूल करावं लागेल मित्र, हे सगळ्यालाच कबूल करावं लागेल। आणि म्हणून मुक्ता या ब्रिटिश सत्तेचं कौतुक करते। महात्मा फुल्यांनी सुद्धा ब्रिटिश सत्तेचं कौतुक केलेलं आहे कारण त्यांना ब्रिटिश हे या देशातील तत्कालीन सत्ताधाऱ्यापेक्षा निश्चितपणे चांगले वाटले होते। म्हणून मुक्ता सुद्धा म्हणते कारण ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वाचा पुरस्कार करून राज्य चालवलं। आणि ब्रिटिशांनी 1854 ऊडचा खलिता आपण जर वाचला तर लक्षात येईल 1854 ऊडच्या खलितामध्ये असं स्पष्ट केलेलं आहे मित्र हो की शाळेमध्ये कोणालाही जातीच्या आधारावर भेदाभेद केला जाणार नाही। ऊडच्या खलितातलं हे कलम आहे आणि हे अशा पद्धतीचं कलम ब्रिटिशांनी घातलं म्हणून या ठिकाणी आपल्याला शाळेचा अधिकार मिळाला, शिक्षणाचा अधिकार मिळाला। आणि केवळ शिक्षण घेतलं म्हणून आज आपण सगळेजण सुटाबुटामध्ये आहोत, आपण प्रगतीकडे चाललेलो आहोत लक्षात घ्या। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ नंतरच्या कालखंडामध्ये चालवली त्या चळवळीचे आपण सगळे लाभार्थी आहोत मित्र हो, आपण सगळे त्या चळवळीचे वारसदार आहोत। फुल्यांच्या चळवळीचे, बाबासाहेबांच्या चळवळीचे आपण खऱ्या अर्थाने लाभार्थी आहोत, आपण खऱ्या अर्थाने वारसदार आहोत असं म्हटलं तरी चालेल। मित्र हो, वारसदार हे दोन प्रकारचे असतात, रक्ताचे वारसदार आणि विचाराचे वारसदार। आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे रक्ताच्या वारसदारापेक्षा विचाराचे वारसदार हे चळवळ अधिक मोठ्या गतीनं पुढे नेऊ शकतात। म्हणून वैचारिक नातं हे फार महत्त्वाचं आहे आणि हे बाबासाहेबांच्या चळवळीचे वैचारिक नातं या देशातील 85% समाज बांधवाचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आपली अवस्था काय होती, कोण होतो आपण आणि कुठं आलोत आपण याचा थोडा इतिहास, त्याचं आकलन करण्याची आज आवश्यकता आहे मित्र हो। विठ्ठल वाघ यांची कविता या ठिकाणी मला आठवते। विठ्ठल वाघ असं म्हणाले होते की खापराच्या दिव्यामंदी कधी पेटणारे वाती, खापराच्या दिव्यामंदी कधी पेटणारे वाती, परंतु त्या वाती पेटल्या कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपली चळवळ प्रज्वलित केली। मित्र आपण म्हणतो की सोनं हे तेजस्वी असतं, तसं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांनाच सोन्यासारखं तेजस्वी बनवलेलं आहे। आणि तो तेजस्वी विचार आपल्या मनामध्ये बाबासाहेबांनी पेरलेला आहे। आपल्याला आपल्या समाजावरती अन्याय अत्याचार जो होत होता तो या ठिकाणी कशा पद्धतीने होत होता त्याची सम्यक परिभाषा आपल्याला मुक्ताच्या निबंधात सापडते मित्र हो। आपल्या देशातील या बहुजन समाजातील स्त्रियांची अवस्था कशी होती हे सांगणारा हा निबंध म्हणजे पहिला पुरावा आहे। मुक्ता असं म्हणते आमच्या समाजातील स्त्रिया जेव्हा बाळंत होतात तेव्हा त्यांना ऊन, वादळ, वारा, हिव, पाऊस याचा कसा त्रास होतो हे कुणी पाहत नाही आणि ते पाहायला कोणाला वेळ नाही। मित्र हो, लक्षात घ्या आपली अवस्था, आपली घरदारं कशी होती, घर ना त्याला म्हणता येणार नाही अशा प्रकारची अवस्था। आणि त्या सगळ्या दुर्बल अवस्थेमध्ये आमच्या भारतातील बहुजन स्त्री तर खऱ्या अर्थाने शूद्रापेक्षा सुद्धा शूद्र अशा प्रकारची ती स्त्री आणि तिचं जीवन होतं। त्या सगळ्या स्त्रीवादावर पहिल्यांदा प्रखरपणे भाष्य करणारी मुक्ता या देशातील स्त्री सत्ताक विचाराची सुद्धा खऱ्या अर्थाने कृतिशील वारसदार आहे। मित्र हो,
हीच भूमिका आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये सापडते। आणि म्हणून मुक्ताचा हा निबंध आपल्याला चिकित्सा करायला शिकवतो, मुक्ताचा हा निबंध आपल्याला शहाणपणा आणि विवेक बाळगायला शिकतो, आणि मुक्ताचा हा निबंध या ठिकाणच्या ब्राह्मण्यवादी व्यवस्थेला त्या ठिकाणी त्याचा कावा ओळखण्याची क्षमता आपल्याला देतो। कारण मुक्त असं स्पष्ट म्हणते मित्र हो की तुमचे पांडित्य आमचे दुःख दूर करू शकत नाही, तुमचे पांडित्य आमचे दुःख दूर करू शकत नाही, ते गुंडाळून ठेवा बाजूला। याचा अर्थ काय? तुमची विद्वत्ता, जो समाज आम्ही विद्वान आहे स्वतःला म्हणतो, तुमची विद्वत्ता, तुमचे शास्त्र, तुमचं पुराण, तुमचं तत्वज्ञान गुंडाळून ठेवा, कारण ते आमच्या उपयोगाचं नाही, कारण त्याच्यामध्ये आमच्या विकासाचं, आमच्या प्रगतीचं आम्हाला काही सापडत नाही। अशा पद्धतीचा ठोस भूमिका, अशा पद्धतीची ठोस भूमिका आपल्याला मुक्ता मांडताना दिसते। आजही तेच विचार आहे मित्र हो, आपण जगतो जगत आहोत, परंतु आपल्यावरती डोक्यावरती कुठल्या तरी शस्त्राचा पगडा आहे, हे सगळं सोडून देण्याची आता वेळ आलेली आहे। आता विज्ञानवाद स्वीकारण्याची वेळ आलेली आहे मित्र हो, जात धर्म या सगळ्यातून दूर होऊन आज आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, मुक्ताचे हे विचार समाज मनामध्ये पेरण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून मुक्ताचा हा निबंध खऱ्या अर्थानं प्रत्येक समाज घटकासाठी एक अतिशय महत्त्वाचा असा परिवर्तनाचा दस्तऐवज आहे मित्र हो, हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि धर्मवादाची चिकित्सा करणारी, मानवतावादाची भूमिका घेणारी मुक्ता आणि हदीचा हा विचार या ठिकाणी खऱ्या अर्थाने या देशातील सर्व समाज घटकासाठी अत्यंत क्रांतिकारी आहे। आणि हा क्रांतीचा विचार आपण सगळ्यांनी स्वीकारण्याची आता वेळ आलेली आहे मित्र हो। मुक्ताचा हा निबंध आपल्याला निश्चितपणे परिवर्तनाचा मार्ग दाखवेल, एवढी ताकद आपल्याला आहे। मुक्ताचा हा निबंध जे वाचतील ते निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे वळल्याशिवाय राहणार नाहीत असा मला ठाम विश्वास आहे। आणि जे बाबासाहेबांच्या विचाराकडे वळतात, जे बाबासाहेबांना समजून घेतात, बाबासाहेबांचे ग्रंथ जे वाचतात, त्यांना निश्चितपणे कळतं मित्र हो आमचा धर्म कोणता, त्यांना निश्चितपणे कळतं, कुणीही सांगायची आवश्यकता नाही आहे। बाबासाहेब ज्यांना समजून घेतात, त्यांना बाबासाहेब समजतात, त्यांना आपोआप कळतं की आमचा धर्म कोणता, सध्या आम्ही कोणत्या धर्मात आहोत आणि आमचा मानवतावादी धर्म कोणता, तेव्हा निश्चितपणे मित्र हो हा बाबासाहेबांचा विचार आपल्याला या सगळ्या माध्यमातून समाज घटकामध्ये पोहोचवलं पाहिजे। आंबेडकरी चळवळच्या अनुषंगाने मला निश्चितपणे असं वाटतं की आंबेडकरी चळवळ ही आता 21व्या शतकामध्ये हे आपल्या सगळ्यांच्या समोरचं एक चॅलेंज आहे मित्र हो, की ती चळवळ आज आपल्याला बौद्धेतर समाज घटकामध्ये मोठ्या ताकदीने घेऊन जाण्याची गरज आहे, बौद्धेतर समाज घटकामध्ये मोठ्या ताकदीने घेऊन जाण्याची गरज आहे। आणि ती वेळ आता आलेली आहे मित्र हो। पतंग समाजामध्ये, चर्मकार समाजामध्ये, बंगी समाजामध्ये, अन्य समाज घटकामध्ये जे अन्याय अत्याचाराखाली दबलेले आहेत, अशा कित्येक समाज घटकामध्ये मित्र हो आंबेडकरी विचाराची उधळण चालू आहे, आंबेडकरी विचाराची रुजवात चालू आहे, त्याला फक्त खतपाणी देण्याचं काम आहे, परंतु ती करण्याची वेळ आता आलेली आहे। आणि आंबेडकरवादाची कक्षा रुंदावण्याची वेळ आता आलेली आहे। जे जे वंचित आहे, जे दुर्लक्षित आहेत, त्या सगळ्यांना एका साथीनं सोबत घेऊन जाणं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं मित्र हो, सारा भारत बौद्धमय करीन, सारा भारत बौद्धमय करीन, हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं। आपण त्या दिशेनं काहीतरी करू शकतो, परंतु तो बाबासाहेबांचा विचार आपण नीटपणे सगळ्या समाज घटकापर्यंत समजावून सांगण्याची आवश्यकता आहे। या व्याख्यानमालेमध्ये या ठिकाणी सर्व समूहाचे लोक दिसत आहेत, कार्यकर्ते दिसत आहेत, पदाधिकारी दिसत आहेत, आणि मला खूप आनंद वाटतो। सर्वांना पुन्हा एकदा मी जय भीम, जय शिवराय, जय मल्हार, जय लोजी। मित्र हो, हा जो विचार आहे मुक्ताचा विचार, त्या मुक्ताच्या विचाराचे संमेलन झाले पाहिजेत, मुक्ताच्या विचाराचे विचार मंथन आणण्याची आवश्यकता आहे, मुक्ताच्या एकाएका निबंधाचं आकलन होण्याची आवश्यकता आहे। मित्र हो, मुक्ताची वाणी अशी की मधही पका पिळावा, मुक्ताची वाणी अशी की मधही पका पिळावा, तिचे शब्द असे की नवा इतिहास घडावा, अशा प्रकारची इतिहास घडवण्याची ताकद मुक्ताच्या ह्या निबंधामध्ये आहे। आणि म्हणून या निबंधाच्या माध्यमातून शोषित समाजाला आपण एकत्र आणू शकतो। चळवळीमध्ये आज आपण पाहतो, लॉकडाऊनचा काळ असताना सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं चळवळ समाजामध्ये निर्माण झालेली आहे, आणि त्या सर्व समाज घटकापर्यंत मुक्ताचा हा निबंध पोहोचवून जाण्याची खऱ्या अर्थानं हीच वेळ आहे असं मला वाटतं। आणि जाता जाता मुक्ताच्या प्रश्नाचं उत्तर हे मी देऊन टाकतो। मुक्ताने जो प्रश्न विचारलेला आहे मित्र हो, आमचा धर्म कोणता, तर मी अतिशय स्पष्ट आणि निसंदिग्धपणे सांगतो, आमचा धर्म हा प्रबुद्धत्वाचा धर्म आहे, आमचा धर्म हा प्रबुद्धत्वाचा धर्म आहे, आमचा धर्म हा धम्माचा
बुद्धाचा धम्माचा बुद्धाचा धम्माचा विचार तोच या देशातील बहुजन समाजाला तारणार आहे मित्र हो। आणि तो विचार समतावादी न्यायाचा मानवतावादी आहे आणि म्हणून बुद्ध विचार हा या देशातील सर्व शोषित वर्गासाठीचा सम्यक परिवर्तनाचा पासवर्ड आहे असं म्हटलं तरी चालेल। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बुद्धांचे विचार समजून घेण्याची ही खऱ्या अर्थाने वेळ आहे। या ठिकाणी अनेक मित्र आहेत तर धम्मत्व आणि प्रबुद्धत्व हेच या मुक्ताच्या निबंधाचं सार मला दोन शब्दामध्ये सांगायला आवडेल। धम्मत्व आणि प्रबुद्धत्व हे मुक्ताच्या निबंधाचं सार आहे मित्र हो। ते सार आपण समजून घेऊया। अनेक या ठिकाणी आमचे मित्र आलेले आहेत, काही लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत, काही लोकांनी प्रतिक्रिया निश्चितपणे खूप चांगल्या दिलेल्या आहेत मित्र हो। मुक्ताचा निबंध हा अतिशय महत्त्वाचा आहे, परंतु एक गोष्ट आहे मित्र हो, मुक्ताच्या ह्या निबंधावरती मोठ्या प्रमाणामध्ये विचारमंथन झालेलं नाही। म्हणून मी या देशातील सर्व नवोदित लेखकांना लेखकांना साहित्यिकांना कलावंतांना विनम्रपणे अभिवादन करतो मित्र हो। आपण जे कोणती साहित्य कृती निर्माण कराल परिवर्तनवादी विचाराची, त्या परिवर्तनाच्या पुस्तकाच्या शेवटी परिशिष्टामध्ये प्रत्येक लेखकाने बहुजन समाजातील प्रत्येक लेखकाने तो 7 पानाचा निबंध परिशिष्टामध्ये जरूर छापला पाहिजे, कारण तो समाजापर्यंत गेला पाहिजे। तो निबंध समाजापर्यंत गेला तर निश्चितपणे आपल्याला आंबेडकरी चळवळ मजबूत करण्यासाठी अधिक मदत होणार आहे। आणि म्हणून एक प्रश्न नेहमी विचारला जातो, त्याचं उत्तरही देतो। काही लोक प्रश्न विचारतात, मग मुक्ताने निबंध लिहिला मग त्याचं पुढे काहीच का सापडत नाही, दॅट इज द क्वेश्चन। काही लोक प्रश्न विचारतात, काही लोक असेही प्रश्न विचारतात की मुक्ताच्या निबंधामध्ये असं काय क्रांतिकारकत्व आहे, असाही प्रश्न काही चळवळीमध्ये आमचे मित्र विचारतात। त्या दोन प्रश्नाचं मी उत्तर देतो, मग आपण थांबूया। पहिला प्रश्न आहे, मुक्ताच्या आयुष्यामध्ये पुढे काही सापडत नाही। एखाद्या समाजसुधारकाच्या बाबतीत माहिती मिळत नाही, याचा अर्थ तो महापुरुष, त्याचं काम नाही असं म्हणता येतं का? त्याचं उत्तर नाही असं आहे मित्र। जो आम्ही इतिहास लिहिला नाही, त्याची इतिहासाचे पुरावे आमच्याकडे कसे उपलब्ध असतील? ज्यांनी जो लिहिला तो त्यांच्या सोयीने लिहिला, आणि म्हणून मुक्ताच्या उत्तर आयुष्याची माहिती नंतरच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिळत नाही। हे जरी खरं असलं तरी त्या मुक्ताच्या एकूण संपूर्ण कार्याचं फलित तिचा निबंध म्हणजे तिच्या कामाची खूप मोठी पोचपावती आहे, आणि हा निबंधच या ठिकाणी तिच्या कार्याचं चिरंतर अशा पद्धतीचं स्मारक आहे मित्र हो। ते आपण समजून घेतलं पाहिजे। आणि काही लोक दुसरा प्रश्न विचारतात, मुक्ताच्या निबंधामध्ये असं काय क्रांतिकारकत्व आहे, दुसरा प्रश्न विचारतात। मुक्ताच्या निबंधातला हा असा प्रश्न विचारणाऱ्यांना माझा प्रश्न आहे, 1853-54 दुसरा कोणता महापुरुष होता की ज्याने धम्माला त्याने धार्मिक स्थितीला आव्हान केलं? दुसरा कोण महापुरुष आहे, दुसरा कोण समाजसुधारक आहे ज्यांनी धार्मिक प्रश्न उपस्थित केले, ज्यांनी अन्याय अत्याचाराचं परिमार्जन करण्याची भूमिका घेतली? प्रश्न कोण विचारले आणि प्रश्न विचारणे हे 1853 पेशवेच्या काळामध्ये ही कोणाची हिंमत होती, मग त्याला आपण क्रांतिकारक होतं नाही म्हणणार मित्र हो। हा दुजा भाव सोडून दिला पाहिजे, चळवळीमध्ये काम करत असताना हा दुजा भाव सोडून दिला पाहिजे, आणि ज्याला त्याला त्याच्या त्याच्या विचाराचं माप आपण दिलं पाहिजे। आपल्याला सर्व समाज घटकांना जोडायचं आहे, आणि म्हणून सर्व समाज घटकाच्या चळवळीच्या प्रतीकांना आपण स्वीकार केलाच पाहिजे। सर्व प्रतीकांचा आपण स्वीकार केला पाहिजे, आपण हे निश्चितपणे मान्य केलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जे भीम हा परिवर्तनाचा पासवर्ड, धम्मत्व हा आपल्या सर्वांच्या विकासाचा थांबण्याचा शेवटचा तांबा, हे जरी सगळं असलं तरी सर्वांना सोबत घेऊन जात असताना आपण चळवळीतील इतर जातीच्या प्रतीकांना त्यांच्या अस्मितांना आपण दुर्लक्ष करून चाललो तर चळवळ ही निश्चितपणे एक कल्ली झाल्याशिवाय राहणार नाही, हे आपण समजून घेऊया। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं बहुजन संघटकच्या माध्यमातून जो काही हा परिवर्तनाचा जागर चाललेला आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली आणि आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद वाटतो मित्र हो। याहीपूर्वी मातंग समाज आणि आंबेडकरी चळवळ या अनुषंगाने मी आपल्यासमोर आलेलो होतो, परंतु त्यावेळी अनेक तांत्रिक अडचणी आलेल्या होत्या। मला वाटतं आज तसं काही आलेलं नाही आहे अडचण, बऱ्यापैकी आपण आपला संवाद झाला। ऑनलाईन आलेल्या सर्व मित्रांचे मी मनपूर्वक आभार मानतो, ही संधी मला दिल्याबद्दल। चळवळीतील आमचे युवा मार्गदर्शक सर्वजितजी बनसोडे, राहुलजी खांडेकर, त्यांचे सगळं टेक्निकल सपोर्ट सांभाळणारी त्यांची सगळी टीम, दडपणणारे सर्व आमचे कार्यकर्ते,
आणि आंबेडकरी विचारावर प्रेम करणारे सर्व आमचे दर्शक असलेले सर्व समूहातील आमचे कार्यकर्ते मित्र अभ्यासक हा सगळा विचार आपण निश्चितपणे पुढे घेऊन जाऊया एवढंच मी आपल्यासमोर सांगतो. पुन्हा एकदा सर्वांना आपण मला संधी दिल्याबद्दल आणि सर्वांनी मोठ्या उत्साहाने आपण सहभागी झालात पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार, जय लहुजी. धन्यवाद.